मित्रांनो, आत्ताच झालेली राज्यसेवा मुख्य परीक्षा याच्यामधली फर्स्ट की आन्सर की तर आलेली आहे, दुसरी आन्सर की अजून आलेली नाही आहे. त्याप्रमाणे उत्तर काय आहेत आणि त्याच्यामध्ये काही फरक पडेल का ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या परीक्षेमध्ये काय काय विचारलं गेलं होतं आणि त्याचं सगळ्यात पहिल्यांदा आधी महत्त्वाचं म्हणजे आपण अनालिसिस करूया. तुम्हाला समजेल की मी जे प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणतोय की राज्यसेवा मुख्य परीक्षा करणाऱ्यांनी ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशसाठी ग्रामर सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या. ज्याप्रमाणे ग्रामर व्यवस्थित झालं पाहिजे त्याप्रमाणे अर्थातच डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश पण खूप चांगलं झालं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये आपल्याला 35 ते 40 मार्क सहज मिळू शकतात. त्याच्यासाठी फक्त डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा अभ्यास करायला लागतो. बरेच जण डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा अभ्यास करत नाहीत. का करत नाहीत हे खूप मोठं गुढ आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सिनियर्स सांगतायत की बाबा इंग्लिश असं कधी जमत नाही, कधी लिहिता येत नाही, आपल्याला जे येईल त्याप्रमाणे काय म्हणाले ते लिहावं. तर मित्रांनो, असं नाही आहे. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा अभ्यास व्यवस्थित करता येतो. माझ्या सुदेश वेलापुरेज द मास्टर की टू इंग्लिश या ॲपवरती डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा कोर्स आहे. हा डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा कोर्स तुम्ही अवश्य लावू शकता. 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इंग्लिशच्या वाक्यरचना यायला लागतात. तिथे तुम्हाला एवढ्या प्रकारच्या वाक्यरचना शिकवलेल्या आहेत की तुम्हाला कोणताही एसे, प्रेसी किंवा ट्रान्सलेशन सहज जमू शकेल. मित्रांनो, अनेक जणांनी हा कोर्स लावलेला आहे आणि त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. मी माझ्या फेसबुकच्या पोस्टवरती त्या मुलांच्या नेहमी प्रतिक्रिया टाकत असतो. कदाचित तुम्ही त्या वाचल्या पण असतील, नसतील वाचल्या तरी सुद्धा विश्वास ठेवा माझ्यावरती आणि तो डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा कोर्स जॉईन करा. त्या कोर्समध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा जर तुम्हाला काही एखादं अडचण येत असेल आणि तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर त्याला मी स्वतः डायरेक्टली तुम्हाला फोन करून मी तुमच्या डाऊट्सचं क्लेरिफिकेशन करत असतो. मला तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुमचे SMS पाठवू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तो डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तयार आहे. तर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अजिबात मागे राहू नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तेही खूप सोपं आहे. निबंध लिहिणं सोपं आहे, प्रेसी रायटिंग लिहिणं सोपं आहे आणि ट्रान्सलेशन तर त्याहून सोपं आहे. ट्रान्सलेशन आणि प्रेसी या 30 मार्कासाठी तुम्हाला बाहेरून काहीही अभ्यास करावा लागत नाही. फक्त थोडासा सराव करायचा आहे आणि तेवढ्या सरावाने ते सहज येऊ शकतं. माझ्याकडे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशच्या ऑनलाईन बॅचेस सुद्धा चालू आहेत. त्याचप्रमाणे ऑफलाईन बॅचेस सुद्धा चालू आहेत. त्याही तुम्ही लावू शकता. त्यासाठी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा फोन नंबर 9226326487 आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, 7 मे 2022 जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेचं अनालिसिस सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. याच्यामध्ये काय काय विचारलं होतं मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय बघा. तर याच्यामध्ये 30 मार्काला ग्रामर विचारलेलं आहे. मित्रांनो, 30 मार्क म्हणजे काय झालं बघा. जवळजवळ तुम्हाला इथे दिसेल की 60% फक्त ग्रामर आहे. म्हणजे ग्रामर मध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे मार्क्स सहज मिळू शकतात. इथे 30 पैकी 28 मार्क्स जर पडले तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश मध्ये सोपं किती जाणार आहे ते बघा. 40 मार्क हा पेपर तर असा आहे ना, याच्यामध्ये 40 मार्क सहज पडू शकतात. जर तुम्ही द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामधली बरीच वाक्य याच्यामध्ये जशीच्या तशी आलेली आहेत. याचा अर्थ मी असं कधीच म्हणणार नाही की माझ्या पुस्तकातून त्यांनी प्रश्न काढले. फक्त आयोगाचे पेपर सेटर्स कोणती पुस्तकं वापरतायत ती रेफरन्स बुक्स मला माहिती आहेत आणि त्या पुस्तकांचा आधार घेऊन मी पुस्तक लिहिलेलं आहे. एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. तर त्या पुस्तकाचा परिपूर्ण जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश राज्यसेवेचीच नाही तर कंबाईनची कुठली पण असू दे, ग्रुप बी ग्रुप सी कुठलीही असू दे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा जास्त मार्क्स पडतीलच. एवढंच फक्त मी सांगतो. ओके, तर 30 मार्काची वोकॅबलरी आहे. 30 मार्काच्या वोकॅबलरी मध्ये फक्त एखाद दुसराच प्रश्न की जो तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल. वोकॅबलरी जी आहे 15 मार्काची, त्याच्यामध्ये 2 प्रश्न जरा जास्त अवघड आहेत. बाकी वोकॅबलरी सोपी आहे. पॅसेज मध्ये 4 मार्क पडायला तर काही हरकत नाही. 1 प्रश्न थोडासा लेंदी आहे. थोडक्यात मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 40 पर्यंत मार्क पडू शकतात. म्हणून मी ह्याला सुद्धा म्हणेन की ही इझियर अशी प्रश्नपत्रिका आहे. टफ नाही आहे, इझियर आहे. एकदम इझी पण म्हणता येणार नाही. कारण का एकदम इझी असेल तर 40 च्या वरतीच सगळे जातील. त्यामुळे मी फक्त 40 मार्क मात्र पडू शकतात. 40-42 मार्क ज्यांचा चांगला अभ्यास आहे ना त्याला पडू शकतात.
ठीक आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय विचारलं होतं आणि आयोगाच्या उत्तराप्रमाणे काय काय इथे बरोबर आहे का नाही काय आहे ते आता आपण बघूया. पहिला प्रश्न बघा, आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक द सफिक्स आय एस टी. बरोबर आहे, आय एस टी असलेली व्यक्ती असते हे आपल्याला फक्त माहिती आहे. हिरो पासून हिरो इस्ट कधी होत नाही, हिरो इझम होऊ शकतं, त्यामुळे अर्थातच हा वर्ड येणार नाहीये. ज्या अर्थी ए येणार नाहीये त्या अर्थी बघा आपल्याला इथे समजलं की हे पण चालणार नाही आणि हे पण चालणार नाही. आता उरलेले आहेत फक्त दोन पर्याय आहेत. बरोबर आहे. दुसरं बघा अट्रॅक्ट, अट्रॅक्ट करून अट्रॅक्टिस्ट कधी होत नाही, त्यामुळे हे चालणार नाहीये, त्यामुळे बी पण नकोय. त्यामुळे बी बघा याच्यामध्ये बी आहे, बाकी कुठेही बी नाही. म्हणजे थोडक्यात हा पर्याय आपल्याला सहज मिळालेला आहे, त्यामुळे उत्तर अर्थातच ते असणार आहे. मग काय फ्लूट म्हणजे बासरी हे तुम्हाला माहिती आहे. फ्लुटिस्ट म्हणजे बासरी वाजवणार आहे. लॉयल म्हणजे प्रामाणिक आणि लॉयलिस्ट म्हणजे इमानदार. बरोबर आहे, जे प्रामाणिक व्यक्ती असतात त्यांना लॉयलिस्ट असे म्हणतात. थोडक्यात याचं उत्तर येणार आहे पर्याय दोन. पुढचा प्रश्न बघा, सिक्वेन्स ऑफ वर्ड्स आहे हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये आलेला जो भाग आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. मित्रांनो हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विचारला गेलाय. आता हा प्रश्न विचारलाय एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्डर ऑफ ऍब्जेक्टिव्स. ऑर्डर ऑफ ऍब्जेक्टिव्स म्हणजे काय, तर ऍब्जेक्टिव्हचा जो क्रम असतो, ऍब्जेक्टिव्हचा काही क्रम असतो आणि त्या क्रमानुसारच ते वापरायचे असतात. म्हणजे तुम्हाला माहितीये की आपल्याला असं बोललं तर चालेल का, बघा हीज बोथ हँड्स, हे चालत नाही. का, न्यूमरल असतं ते अगोदर असतं आणि त्याच्यानंतर हे वापरायचं असतं. म्हणजे हे आलं काय पाहिजे, तर बोथ हीज हँड्स असं चाललं पाहिजे. ओके, तर ही जशी ऑर्डर असते तशीच मित्रांनो ज्या वेळेला तीन किंवा त्यापेक्षा अधिक ज्या वेळेला ऍब्जेक्टिव्ह वापरले असतात त्यावेळेला त्यांचा क्रम पण कसा असतो हे ठरलेला असतो. तो कसा लक्षात ठेवायचा ते मी इथे तुम्हाला दाखवतो. मी कोणत्या पद्धतीनं लक्षात ठेवलाय तोच क्रम तो मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरनं परत ट्रिक काय आहे तीही सांगतो. बघा तो क्रम असा आहे, बघा लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं आहे. बघा ओप्साय क्यू आशा कंपनी पा और टाइप यू मा. तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. बघा काय लिहिलंय, ओप्साय क्यू आशा कंपनी पा और टाइप यू मा. आता हे काय ते बघा, ओपी म्हणजे आहे ओपिनियन. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पहिलं जे असतं ते असतं ओपिनियन. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते साईज. ओपिनियन म्हणजे तुम्हाला माहितीये एखादी गोष्ट चांगली आहे वाईट आहे काय वगैरे जे आपण त्याच्याबद्दलचं मत मागत असतो त्याला ओपिनियन म्हणतात. साईज म्हणजे माहितीये तुम्हाला, स्मॉल आहे लार्ज आहे वगैरे वगैरे वगैरे. तिसरं क्वालिटी आहे, त्याच्यानंतर क्वालिटी असते म्हणजे बिझी आहे, त्याच्यानंतर क्वाइट आहे, नॉइजी आहे वगैरे जी काही क्वालिटी असते ती असते. त्याच्यानंतर ए हे एज साठी असतं, म्हणजे चौथा क्रम जो आहे तो एजचा आहे, म्हणजे यंग आहे ओल्ड आहे न्यू आहे वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हा जो आहे पाच तो आहे शेप. शेप म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे रेक्टॅंग्युलर आहे, सर्कल आहे, ट्रायंगुलर आहे, काय वाटतं ते राऊंड आहे स्क्वेअर आहे वगैरे, तर शेप. नंतर सहावं जे आहे ते आहे कलर. त्याच्यानंतर पी म्हणजे पास्ट पार्टिसिपल, म्हणजे पार्टिसिपल कुठलंही पार्टिसिपल असतं आपल्याला माहिती आहे. आय एन जी पण लागतं, म्हणजे क्रियापदाचं आय एन जी हेही पार्टिसिपल असतं आणि प्लस पास्ट पार्टिसिपल हेही पास्ट पार्टिसिपल असतं, म्हणजे व्ही थ्री किंवा व्ही आय एन जी याचं काही पार्टिसिपल असू शकतं. ओके, त्याच्यानंतर आठ नंबर आहे ते आहे ओरिजिन आहे, म्हणजे इंडियन आहे ऑस्ट्रेलियन आहे अमेरिकन वगैरे काय आहे ते. त्याच्यानंतर ओरिजिन नंतर नववं जे आहे ते आहे टाईप. ते टाईप म्हणजे काय, की बाबा ते ह्युमन आहे का, त्याच्यानंतर ते काही इलेक्ट्रॉनिक आहे का, किंवा काही त्याचं टाईप कुठल्या टाईपमध्ये ते बसतंय ते आहे. त्याच्यानंतर आहे प्यू म्हणजे पर्पज. दहा आहे
पर्पज आणि अकरावा आहे मटेरियल. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ह्याच्या नंतर जे काय नाव नसतं ते घ्यायचं असतं. ओके आता बघा आता हे सगळं बघितल्यानंतर आता ट्रिक काय करायची. परत ट्रिक वगैरे काहीही नसतं फक्त डोकं वापरणं त्याला ट्रिक असं म्हणतात. सगळ्यात शेवटी इथे काय दिसते बघा तुम्हाला नाउनच्या पहिल्यांदा काय पाहिजे तर मटेरियल पाहिजे. आता इथे बघा ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला हे नाउन दिसतंय बरोबर आहे. इथे तर याचा काही संबंध नसते कारण का सगळ्यात पहिल्यांदा ही कॅरीड इन अ हेवी स्टील ड्रम ब्लॅक हिज क्लोज हे तर पूर्ण वाक्य चुकीचं दिसतं. हिज कॅरीड क्लोज ब्लॅक ट्रंक हेवी स्टील हे पण वाक्य म्हणजे त्या वाक्याला काही अर्थच नाही कारण चुकलंय. उरले जाणार ही दोन वाक्य. आता या दोन वाक्यांमध्ये बघा आता एकदा इथे ट्रंक दिसलं की ह्याच्या आधी तुम्हाला इथे काय दिसतंय बघा मटेरियल आहे का म्हणजे या नाउनच्या नंतर मटेरियल तुम्हाला दिसतंय. आता उरलं काय बघा मटेरियलच्या आधी आपल्याला काय दिसतंय इकडे बघा हेवी हे काय आहे आपलं ओपिनियन आहे ना त्या ट्रंक बद्दलच म्हणजे हे काय आहे हेवी हे ओपिनियन आहे आणि हे काय आहे कलर आहे. ओपिनियन कुठे बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे म्हणजे उत्तरामध्ये काय आलं पाहिजे हेवी अगोदर आलं पाहिजे आणि ब्लॅक नंतर गेलं पाहिजे हे एकदा समजलं की तुम्हाला समजेल. बघा म्हणजे इथे एकदा आपल्याला समजलं की हे काय आहे. आता बघा ऑफ हे नेहमी पहिलं असतं ऑफसाय क्यू आशा कंपनी पा और मा याच्यामधलं मा आलं म्हणजे उत्तर फक्त बी येणार आहे त्यामुळे पर्याय एक याच उत्तर आहे. ठीक आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच विच एक्सप्रेसेस कमांड ऑफ द गिवन एक्झाम्पल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया लेट. लेट साठी एकतर सगळ्यात पहिल्यांदा जी वापरली जातात ती असतात एकतर सजेस्ट असत आणि नाही तर त्याच्यानंतर प्रपोज ही दोन रिपोर्टिंग वर्ब नेहमी वापरली जात असतात. ओके आतापर्यंत फक्त प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त एवढ्या ह्याच्यावरतीच प्रश्न आला होता. लेटचे अजूनही काही उपयोग आहेत ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक स्लाइड दाखवीन ती स्लाइड बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. हा नियम मी माझ्या पुस्तकात डिटेलमध्ये दिलेला आहे. म्हणजे लेट हे ज्या वेळेला ऑर्डर प्रमाणे वापरलं जात असतं एकतर ह्याचं इम्परेटिव्ह पण म्हणतं. तुम्हाला माहिती आहे की लेट हा इम्परेटिव्ह मूड आहे त्यामुळे एकतर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस पण असू शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त लेटचे अजून काही उपयोग इंग्लिशमध्ये केले जात असतात आणि त्या सगळ्याच्या इनडायरेक्ट स्पीचसाठी वेगवेगळे नियम आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं आहे की इथे जी ही कमांड आहे या कमांडमध्ये आपल्याला कसला उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो या कमांड दोन प्रकारचे असतात. एक तर ज्या वेळेला एखादा ती कमांड देत असतो त्यावेळी त्याच्याकडे ती ऑथॉरिटी असते किंवा एखाद्याकडे नसते. ज्या वेळेला एखाद्याकडे ती ऑथॉरिटी नसते त्यावेळेला तिकडे शुड किंवा माईट वापरलं जात असतं. परंतु जर ऑर्डर देणार आहे त्याच्याकडे जर ऑथॉरिटी असेल तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये नेहमी बी त्याच्यानंतर टू याचं पास्ट फॉर्म वापरला जात असतो. आणि तो पास्ट फॉर्म म्हणजे काय तर तो असतो वॉज किंवा वर आणि ह्याच्यानंतर टू आणि मग वर्ब हे वापरायचं असतं. आता बघा इकडे द इन्स्पेक्टर सेड म्हणजे इन्स्पेक्टर इथे लेटचं वाक्य म्हणतोय त्या अर्थी इन्स्पेक्टर कडे एक ऑथॉरिटी आहे की बाबा या वस्तूला स्पर्श करायचा नाही. मग तो ज्या वेळेला ऑथॉरिटी देऊन वापरत असतो त्यावेळेला अशी जी ऑथॉरिटी असते ती इनडायरेक्ट स्पीच मध्ये ज्या वेळेला केली जात असते त्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये ज्या वेळेला इम्परेटिव्ह सेंटेन्स ही अशी दुसऱ्या प्रकारे सांगायची असतात लेटची त्यावेळी तिकडे बी टूचा पास्ट फॉर्म वापरला जात असतो. हा नियम माझ्या पुस्तकामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये दिलेला आहे अवश्य बघा. बर आता इकडे बघा त्यामुळे इथे अर्थातच फक्त ए असलेलं वाक्य बरोबर आहे त्यामुळे याचा पर्याय तीन हे उत्तर येतं. परंतु जरी तुम्ही माझं पुस्तक जरी वापरलं नसेल तरी एक जर डोकं मी शांत ठेवलं ना तर आपल्याला याचं उत्तर कसं काढता येतं ते आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडे बघूया द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. सगळ्यात पहिल्यांदा इकडे बघा तुम्हाला सेड दिलंय
द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन शॅल टच. शॅल कधी येऊ शकत नाही कारण का इथे पास्ट फॉर्म आहे. इथे पण पास्ट फॉर्म आहे बरोबर आहे. परंतु इथे मात्र काय केलंय बघा, इथे हे ना एक्स्ट्रा टाकलेलं आहे की जे इथे नाहीये. लेट नो वन टच द बॉडी, कोणीही त्या बॉडीला हात लावू नका. इकडे काय दिले बघा, द इन्स्पेक्टर टोल्ड दॅट नो वन वॉज देअर, म्हणजे तिथे कोणीही नव्हता बॉडीला स्पर्श करायला, असा ह्याचा अर्थ होणार आहे. त्यामुळे अर्थातच हे पण चूक आहे. आता उरली ही दोन वाक्य, त्याच्यामध्ये तर तुम्हाला लगेच समजतं की ज्या अर्थी इनडायरेक्ट स्पीच विचारलेलं आहे त्या अर्थी अपॉस्ट्रॉफीस असलेलं चालत नाही. म्हणजे थोडक्यात हेच वाक्य बरोबर आहे. मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न विचारलाय म्हणून ठीक आहे. लक्षात ठेवा, उद्या याच्यावरती खूप वेगळ्या प्रकारेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे उद्या इकडे जर वेगळं वाक्य दिलं असतं, द इन्स्पेक्टर ऑर्डर नॉट टू टच द बॉडी असं जर दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? म्हणून म्हटलं आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये काय दिलंय बघा, ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. म्हणजे त्याचं बिझी शेड्यूल असेल त्यामुळे तो लेट होईल. बर, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पल फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स, म्हणजे थोडक्यात सिम्पल सेंटेन्स आपल्याला काल सांगितलेलं आहे आणि हे जे दिसतंय ते अर्थातच कंपाऊंड सेंटेन्स आहे कारण का इकडे तुम्हाला सो हे कन्जंक्शन दिसतंय. सिंपल सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय काय दिसते ते बघा. ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. इथे ऑन अकाउंट ऑफ एक फ्रेज प्रेपोजिशन वापरलेलं आहे आणि कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्या वेळेला तुम्हाला सिंपल सेंटेन्स करायचं असतं त्यावेळेला इन्फिनिटिव्ह वापरता, त्याच्यानंतर ज्या वेळेला पार्टिसिपल वापरता त्याचप्रमाणे प्रेपोजिशन वापरून सुद्धा वाक्य करता येतं. एक्सेप्ट, इन्स्पाइट ऑफ, बिसाइड्स अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रेपोजिशन तिकडे वापरली जात असतात. तसंच हे प्रेपोजिशन आहे ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. थोडक्यात हे एक सिंपल सेंटेन्स आहे कारण हेच बरोबर आहे. त्यामुळे उत्तर अर्थातच फक्त हेच आहे, दुसरी बघायची पण गरज नाही. तरी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला बिकॉज दिसेल आणि बिकॉज आहे म्हणजे अर्थातच ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इट शेड्यूल इज बिझी दॅट इज व्हाय, हे पण अर्थातच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि ही विल बी लेट ऍज हिज शेड्यूल इज बिझी, हे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहे. म्हणजे बिकॉज, दॅट्स व्हाय किंवा हिज शेड्यूल ही सगळी जी आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स असलेलं वाक्य फक्त हे एकच दिसतंय कारण का ह्याच्यामध्ये हा एकच सब्जेक्ट आणि हा एकच वर्ब एवढा दिसतो आणि इथे एक फ्रेज दिसते तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर अर्थात येणार आहे पर्याय एक. दुसरं बघा, इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी, जर त्यांनी मला खूप चांगला पगार दिला असता, आय वुड हॅव ऍक्सेप्टेड द जॉब, तर मी ती नोकरी स्वीकारली असती. द कंडिशन एक्सप्रेस इन द क्लॉज अबव इज, अर्थातच याच्यामध्ये कुठली कंडिशन केलेली आहे तर ती फक्त इम्पॉसिबल कंडिशन आहे. म्हणजे ए ज्याच्यामध्ये आहे तोच फक्त पर्याय बरोबर आहे, त्यामुळे उत्तर फक्त ते येणार आहे. मग आता इम्प्रॉबेबल कंडिशन काय असते, तर इम्प्रॉबेबल कंडिशन म्हणजे ज्याला आपण टाईप वन म्हणतो की ज्याच्यामध्ये इफच्या नंतर प्रेझेंट असतो आणि त्याच्यानंतर मेन क्लॉज मध्ये फ्युचर इंडिकेट करणारा कुठलाही टेन्स किंवा हेल्पिंग वर्ब असू शकतो. याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे टाईप टू. टाईप टू जी असते त्याला म्हणतात अनरियल कंडिशन किंवा हायपोथेटिकल कंडिशन असं म्हणतात, इमॅजिनरी कंडिशन असं पण म्हणतात. तर ती जी आहे याच्यामध्ये काय असतं बघा, इकडे सिंपल पास्टच असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला, म्हणजे इफच्या नंतर सिंपल पास्ट असतो आणि त्याच्यानंतर एकतर शुड असेल, नाहीतर वुड असेल, नाहीतर कुड असेल, नाहीतर माइट असेल, असे चार हेल्पिंग वर्ब वापरले जात असतात. आणि ही जी कंडिशन असते त्याला अनरियल किंवा इमॅजिनरी असं म्हणतात. ही जी कंडिशन आहे त्याला प्रॉबेबल कंडिशन असं म्हणतात आणि इकडे इम्प्रॉबेबल दिलेलं आहे. ऍक्च्युली ही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काही नाही, फक्त आपल्याला फसवण्यासाठी मुद्दाम टाकलंय. कारण का, टाईप तीन जो आहे जो इथे दिलेला आहे ज्याच्यामध्ये इफ नंतर परफेक्ट पास्ट असतं आणि त्याच्यानंतर मेन क्लॉज मध्ये ह्या सगळ्यांना हॅव वापरलं जातं, म्हणजे शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव किंवा माईट हॅव असं वापरलं जात असतं. आणि इथे तुम्हाला दिसतंय इकडे परफेक्ट पास्ट दिसतंय आणि इकडे वुड हॅव दिसतंय, म्हणजे ही जी आहे इम्पॉसिबल कंडिशन तीच इथे दिसते. म्हणून पर्याय ए असलेलं उत्तर बरोबर आहे, तो आहे पर्याय चार.
पुढचं वाक्य बघा, यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. याच्यामध्ये अर्थात प्रोहिबिटच्या नंतर कुठलं प्रेपोजिशन वापरलं जातं याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. थोडक्यात हा जो आहे प्रश्न हा तुम्हाला इन्फिनिटिव्ह वरती विचारलेला आहे. याचं कारण फक्त एवढंच आहे की प्रेपोजिशनच्या नंतर नेहमी व्हर्ब आयएनजी म्हणजे जिरंड वापरतात, किंवा हे जर तुम्हाला माहिती असेल तर प्रोहिबिटच्या नंतर नेहमी फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरलं जात असतं. एवढे दोन रूल त्यासाठी विचारले. म्हणजे मला फक्त सांगायचं एवढंच आहे की पहिला प्रश्न आहे तो पूर्णपणे एकतर प्रेपोजिशन किंवा इन्फिनिटिव्ह तुम्हाला जे काही पाहिजे ते म्हणा त्याच्यावरती विचारलेला आहे. ओके, दुसरा बघा, निदर प्राईड नॉट प्रेजुडिस अफेक्ट्स हिम. हा मात्र सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वरचा प्रश्न आहे. इथे निदरच्या नंतर एक वचन आहे, इकडे पण एक वचन आहे, आणि निदर नॉर असू दे, इधर नॉर असू दे, नॉट ओनली बट ऑल्सो असू दे, यांच्यामध्ये नेहमी इथे जो काही सब्जेक्ट असतो त्याप्रमाणे वर्ब वापरायचं असतं. त्यामुळे इथे एस आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे. इथे आपल्याला विचारलंय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे त्याच्यासाठी विचारलेलं आहे. आता तिसरं जे आहे ते बघूया. याच्यामध्ये बघा, द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. म्हणजे इकडे आता हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, आणि आपण कमिटी हे कलेक्टिव्ह नाऊन असलं तरी ह्याच्यामध्ये ते कसं ओळखायचं ते बघा. तर इथे तुम्हाला दिसतंय बघा, डिव्हायडेड आहे. म्हणजे कमिटी ही समजा एक 5 माणसांची किंवा 7 माणसांची असेल तर त्यांच्यामध्ये डिव्हाइड झालेले आहेत ते, त्यांच्या मतांमध्ये म्हणजे मतभिन्नता आहे. म्हणजे प्रत्येकाचं मत भिन्न आहे. म्हणजे इकडे कमिटी हे प्लुरल नाउन म्हणून वापरलंय, त्यामुळे इथे हे बरोबर आहे आणि हे चुकलेलं आहे. इथे ह्याच्या ऐवजी इथे आर असायला पाहिजे होतं. म्हणजे हे ऍक्च्युली हे वाक्य असं होणार आहे, द कमिटी आर डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. त्यामुळे लक्षात हे ठेवा की डिवाइड आहे, म्हणजे ही क्रियापदच आपल्याला सांगतोय की प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे. त्यामुळे इथे अनेक वचन पाहिजे आणि इथे पण हे पाहिजे. परीक्षेमध्ये ह्याच्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने पण वाक्य दिली जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा हेच वाक्य जर तुम्हाला असं दिलं, द कमिटी इज डिवायडेड इन इट्स ओपिनियन्स, तर ज्याला हा रूल माहिती नसेल की बाबा ह्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक त्याच्यामध्ये जी व्यक्ती आहे ती सेपरेट आहे असं दाखवलं जातंय, तर मात्र हे जर माहीत नसेल तर तुम्हाला बरोबर वाटेल. कारण का इकडे पण इज आहे आणि इकडे इट्स आहे. इथे तुम्ही कमीत कमी एका ठिकाणी चूक दिली ना म्हणून समजू शकता की बाबा इथे देअर आहे त्यामुळे इथे आर पाहिजे, किंवा इथे इज आहे तर इकडे इट्स राहणार नाही. परंतु जर उद्या दुसऱ्या पेपर सेटरने जर तुम्हाला हे असं दोन्ही दिलं तर तुम्हाला हे बरोबर वाटण्याचा संभव आहे. मग या क्रियापदावरून समजतं की बाबा नाही, इकडे कमिटी हे प्लुरल अर्थाने वापरलेलं आहे. कळतंय? इथे जर असं दिलं, द कमिटी इज अग्रीड इन इट्स ओपिनियन्स असं जर दिलं तर मात्र तुम्हाला लगेच समजलं पाहिजे अग्री म्हणजे सहमत होणे, म्हणजे सगळ्यांचं मत एकच आहे. म्हणजे इथे इज पण बरोबर आहे आणि इट्स पण बरोबर येणार आहे. कारण का डिवायडेडच्या ऐवजी तुम्ही इकडे अग्रीड वापरत आहात. ओके, पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल क्लास ऑफ द अंडरलाईन वर्ड. त्याचा काय विचारलाय, ग्रॅमॅटिकल क्लास कुठला आहे, आणि इकडे हे नाऊन आहे, आणि या नाऊनच्या पूर्वी इकडे स्कूल हे दिसताना जरी कॉमन नाऊन असलं तरी हाऊ इट इज फंक्शनिंग इन अ सेंटेन्स इज रादर इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज यू आर आस्क्ड हियर टू आयडेंटिफाय द क्लास ऑफ अ वर्ड. So even though it is a noun, common noun, it is used here as an adjective. So your option would be only B, that means पर्याय एक. Okay? पुढचं बघा, choose the sentences with correct punctuation marks. मित्रांनो, comma into inverted comma असलेला जर प्रश्न आला विचारला तर आपल्याला एक मार्क तो सहज मिळवून देत असतो. नेहमी सांगतो की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पंक्चुएशनची चिन्ह दिसतात ना ते उत्तर बरोबर. चला असू दे, इकडे बघा, इकडे तुम्हाला दिसतंय बघा, मदर सेड टू हर सन. इथे नुसतं सिंगल वापरलंय आणि इकडे सेमी कॉलम दिलेला आहे त्यामुळे हे तर चालणारच नाहीये. इकडे काहीच नाही दिलंय त्यामुळे चालणार नाही. इकडे तर पंक्चुएशनच दिलेलं नाहीये त्यामुळे फक्त बघा, द मदर सेड टू हर सन इकडे दिलेलं आहे. आय शॅल गिव्ह यू समथिंग इकडे पण
इन्वर्टेड कॉमा कंप्लीट आणि त्याच्यानंतर पूर्णविराम दिलेला आहे, त्यामुळे फक्त डी असलेलं पर्याय 3 हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसिव्ह मधलं कुठलं सेंटेन्स दिलेलं आहे? समवन लेफ्ट डॉग अलोन इन द गार्डन. दिसतंय आपल्याला की वाक्य हे सिंपल पास्ट आहे. ओके, सिंपल पास्ट, याचं पॅसिव्ह जर करायचं असेल तुम्हाला माहितीये वॉज किंवा वर, त्याच्यानंतर वी थ्री, त्याच्यानंतर बाय सब्जेक्ट. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर रिमेनिंग पार्ट. मी माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये सांगत असतो रिमेनिंग पार्ट आर नथिंग बट दे आर द ऍडवर्ब्स ऑर ऍडवर्ब फ्रेजेस. अँड इफ यू वॉन्ट टू आयडेंटिफाय ऍडवर्ब ऑर ऍडवर्ब फ्रेजेस यू हॅव टू आस्क द क्वेश्चन टू अ वर्ब. विच क्वेश्चन्स आर दे? दे आर सच क्वेश्चन्स विच वुड टेल यू वेदर दे आर आरपी ऑर नॉट, वेदर द आरपी इज देअर ऑर नॉट. दॅट मीन्स ऍडवर्ब्स ऑर ऍडवर्ब फ्रेजेस आर देअर इन सेंटेन्स ऑफ नॉट. ओके, तर ह्याच्यासाठी साधं लक्षात ठेवा, का, कधी, कुठे, कसा आणि किती, हे ज्या वेळेला पाच प्रश्न ज्या वेळेला तुम्ही वर्बला विचारता त्यावेळेला तुम्हाला नेहमी तिथे ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेजेस मिळत असते. आता हा प्रश्न ऍक्च्युली एवढा सोपा आहे का? ऍक्च्युली तुम्हाला इथे बरोबर दिले ना म्हणून तुम्हाला समजतंय, किंवा इथे उत्तर जे आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला समजतंय की बाबा हे बरोबर आहे का. ते बघूया आधी आपण. बघा म्हणजे इकडे वॉज वेन वी थ्री, आता बघा इकडे डॉग हा ऑब्जेक्ट आहे आणि तो एक वचन आहे, त्यामुळे तिथे वॉज राहणार आहे, त्यामुळे डॉग वॉज कुठे दिसतंय तर बघा फक्त इथे दिसतंय. द डॉग वॉज लेफ्ट अलोन इन द गार्डन बाय समवन. त्यामुळे इकडे फक्त हे उत्तर बरोबर आहे. का? कारण का इथे हेही उत्तर चुके, कारण इथे हॅज लेफ्ट आहे, इकडे हॅड बीन लेफ्ट म्हणजे परफेक्ट पास्ट आहे म्हणून चुके, इकडे इज लेफ्ट म्हणजे इकडे सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह आहे म्हणून पण चूक. पण आता मित्रांनो मी तुम्हाला याच्या पुढचा रूल सांगतो की जो प्रश्नपत्रिकेमध्ये यापूर्वी अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलाय पण त्या ठिकाणी सुद्धा वाक्य बरोबर होतं. आता सगळ्यात महत्वाचा रूल काय तो ऐका. उद्या दुसरा पेपर सेटर ज्या वेळेला हा प्रश्न बघेल त्यावेळेला जे अर्थी मला माहिती आहे की हे वाक्य चूक आहे, आत्ता या प्रश्नपत्रिकेसाठी हे वाक्य आपण बरोबर आहे हे धरूया, कारण का आयोगाने सुद्धा याचं उत्तर हेच दिलेलं आहे. कारण का हे उत्तर जरी बरोबर दिलं असलं तरी सुद्धा मला मित्रांनो तुम्हाला सांगायचं फक्त हेच आहे की हेही उत्तर चूक आहे. याचं कारण का बघा, आत्ता तुम्हाला सांगितलं बघा, ऍक्च्युली ही रचना आहे. आता बघा द डॉग वॉज लेफ्ट अलोन इथपर्यंत बरोबर आहे, पण ह्याच्यानंतर हा आरपी आहे ना तो इथे आलेला आहे आणि बाय समवन हा करता नंतर आलेला आहे. ऍक्च्युली हे वाक्य ना फक्त एवढं पाहिजे बघा, द डॉग वॉज लेफ्ट अलोन इन द गार्डन एवढंच पाहिजे. याचं कारण का माहिती का? जनरल सेन्स मध्ये असलेले कुठलेही कर्ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरले जात नसतात हा नियम आहे, माझा नाही इंग्लिशचा नियम आहे, त्यामुळे मुळातच हे वाक्य चुके. आता तरी सुद्धा आपण असं धरून चालूया की नाही मला बाय संबंध वापरायचं आहे. ओके, मग आता बाय संबंध जर वापरायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं रूल काय बघा, तर रिमेनिंग पार्ट हे नेहमी बाय सब्जेक्टच्या नंतर असतं. ओके, मग आता बाय सब्जेक्टच्या नंतर रिमेनिंग पार्ट पाहिजे तर ऍक्च्युली हे वाक्य असं आलं पाहिजे, म्हणजे खरं म्हटलं तर बरोबर वाक्य फक्त हेच आहे की ज्याच्यामध्ये बाय संबंध नसलं पाहिजे, पण तरी सुद्धा समजा बाय संबंध वापरायचं असेल तर ते मात्र असं आलं पाहिजे. The dog was left alone by someone in the garden. आणि हे जर असेल तर मात्र हे वाक्य बरोबर होईल जर इथे दिलंय म्हणून सांगतोय. त्यामुळे एमपीएससी हा प्रश्न कॅन्सल करेल का करेल हे आत्ता तरी मला माहिती नाही, पण जर मला विचारून जर कोणी जर मला जर कोणी सांगितलं हे तर मी याचं कारण फक्त एवढं सांगेल की हे ह्याच्यामुळे चूक आहे. कळलं? रिमेनिंग पार्ट इज ऑलवेज देअर आफ्टर बाय सब्जेक्ट बिकॉज दिस इज ऍडव्हर्ब ऑर ऍडव्हर्ब फ्रेज. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. शॅल आय बिगिन द डिस्कशन? शॅल आय बिगिन द डिस्कशन? मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही एखाद्याची परवानगी घेत असता त्यावेळेला शॅलचं कधीही
करता जरी आय आणि वी नसला म्हणजे थर्ड पर्सन असला किंवा सेकंड पर्सन असला तरी सुद्धा तिथे शुड वापरला जातो, हा सगळ्यात महत्त्वाचा नियम. काय सांगितलं बघा, यस नो क्वेश्चन मध्ये कळलं, यस नो क्वेश्चन मध्ये जर परमिशन तुम्ही मागत असाल जसं इथे दिसतंय, यू आर आस्किंग परमिशन टू समवन दॅट शाल आय बिगिन द डिस्कशन. ओके, दॅट मीन्स हिअर यू फाइंड दॅट यस द परमिशन इज देअर. नाउ इन केस ऑफ परमिशन लेट देअर बी एनी सब्जेक्ट, कुठलाही सब्जेक्ट असू दे, इनडायरेक्ट स्पीच करत असताना. आता या ही साठी इकडे पुढे हीच येणार आहे परत सर्वनाम इनडायरेक्ट स्पीच करत असताना, पण कोणताही पर्सन असला तरी त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच मध्ये फक्त शूडच वापरलं जात असत. मग आता इकडे बघा, इथे सगळीकडे शूड वापरलेला आहे, एका ठिकाणी फक्त शाल आहे, त्यामुळे हे तर चालणार नाही, तर तुम्हाला समजलंय. आता बाकीचं बघूया, ही आस्क मी इफ ही शुड बिगिन द डिस्कशन. इथे फक्त मी हा इथे दिलेला नाहीये म्हणून फक्त हे वाक्य चुके, अदरवाइज जर इकडे दुसरीकडे काही ठिकाणी चुका केल्या असतं तर हेही वाक्य चाललं असतं. पण आता फक्त जर एवढ्या एकाच म्हणजे इन्वर्टेड कॉमा मध्ये असेल तेवढंच वाक्य असेल तर इकडे बोलणारा ऍक्च्युली कोण आहे माहिती नाही, तरी सुद्धा आपण ज्या अर्थी इकडे ही दिलेला आहे त्या अर्थ ही धरून चालूया, त्यामुळे ही तर बरोबर आहे. कारण ही आस्क हे सगळी इथे पण बरोबर आहे, इथे पण बरोबर आहे, इथे पण बरोबर. मी फक्त एवढ्या भागाबद्दल सांगतो एवढं लक्षात ठेवा, हे तर चुके आपण बघितलेलंच आहे. आता इथे फक्त इफ आय शुड बिगिन द डिस्कशन, इकडे इफ ही शुड बिगिन द डिस्कशन हे चालणार आहे. आय हे मात्र चूक आहे, कारण का इथे बोलणारा तो आहे जो इथे अध्यारूत आहे, गुप्त आहे, हिडन आहे. म्हणजे ऍक्च्युली हे वाक्य असेल ही सेल शाल आय बिगिन द डिस्कशन, म्हणजे इकडे एकतर कारण का तो इथे दिलेला नाहीये म्हणून फक्त मी चालणार नाही, अदरवाइज हे वाक्य बरोबर असलं असतं, कारण का इकडे बाकीचं सगळं हे जे आहे ना हे सगळं बरोबर आहे, परंतु इकडे मी नाहीये असं धरून चालूया म्हणून फक्त हे वाक्य चूक घ्यायचं. कारण का आयोगाने ह्याच्यासाठी जे वाक्य बरोबर दिलेलं आहे ते कुठले ते आपण बघूया. दुसरं बघा की आस्क मी इफ आय शुड, इथे आय तर चालणार नाहीये कारण का मी नाही डिस्कशन करणार आहे, तर डिस्कशन चालू करणारा तिसराच कोणतरी आहे. ओके, त्यामुळे हे वाक्य चुके. मग आयोगाचं उत्तर आहे की इफ ही शुड बिगिन द डिस्कशन, त्यावेळी फक्त डी असलेलं म्हणजे हे उत्तर फक्त इथे बरोबर आहे. का बरोबर आहे समजलं, हा नियम लक्षात ठेवा. माझ्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये हा शूडचा महत्वाचा नियम दिलेला आहे. आता हळूहळू हे रूल्स पडायला लागले, त्याच्या पलीकडे जाऊन अजून वेगवेगळे रूल्स पण शालचे वगैरे पडतील ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. विल साठी अजून काय प्रकार वापरले जातात हेही तुम्हाला माहिती होईल, तर त्यासाठी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर पुस्तक बघा. मोस्टली पेपर सेटर ज्या पुस्तकातून हे सगळे प्रश्न काढतायत ती सगळी पुस्तकं मी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तक लिहिताना वापरलेली आहेत, त्यामुळे जेवढे महत्वाचे नियम मला पुढच्या अजून 4-5 वर्ष येतील ते सगळे मी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळे ते एडिशन जे आहे ग्रीन कलरचे एडिशन ते घ्या आणि त्याच्यामधनं अभ्यास करा. ओके, पुढचा प्रश्न याच्यामध्ये ऑर्डर ऑफ सेंटेन्स वरती विचारलेला हा प्रश्न आहे. लुस ब्रेल सेन्स ऑफ साईट ऑन हॅड लॉस्ट एज ऑफ 5 बाय द, बरोबर आहे. ब्रेल लिपी ज्याच्यामुळे काढली ना तो हा आहे, बरोबर आहे. तर हा तो लुईस ब्रेल जो आहे म्हणजे तो आंधळा होता पण त्यांनी ते शोधून काढलं. जाऊ दे आपल्याला ते काय करायचंय, आपल्याला फक्त हे बघायचंय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इन करेक्ट ऑर्डर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजते इकडे हा सब्जेक्ट आहे. ओके, लुईस ब्रेल हॅड लॉस्ट, इथपर्यंत तुम्हाला समजतंय की ओके लुईस ब्रेल इथपर्यंत समजतंय हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हॅड लॉस्ट हे आलं पाहिजे. आता या हॅड लॉस्टच्या नंतर काय आलं पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर व्हर्ब असतो आणि त्याच्यानंतर नेहमी ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट काय इकडे बघा, बरोबर आहे, हे आहे त्याच्याबद्दल, हे त्याचं ऍब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे ऑल सेन्स ऑफ लाईट
हे तिकडे येणार आहे, बरोबर आहे? म्हणजे हा पूर्ण ऑल सेन्स ऑफ लाईट हा ऑब्जेक्ट आहे. आता हे कुठे कुठे आहे बघायचं. लुईस ब्रेल हॅड लॉस्ट ऍट द एज ऑफ 5, इथे मध्ये टाकलं त्यामुळे हे चालणार नाही. इकडे लुईस ब्रेल हॅड, परत इथे पण ऍट द एज आहे त्यामुळे हे चालणार नाही. ऍट द एज ऑफ 5 कॉमा दिलेला आहे. ज्या वेळेला अशी एखादी फ्रेज पहिल्यांदा घेतली जाते ना, त्यावेळेला त्याच्यानंतर नेहमी कॉमा असला पाहिजे. 3 किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांची असलेली फ्रेज ज्या वेळेला सुरुवातीला घेतली जाते आणि ती ज्या वेळेला सब्जेक्ट नसते, ती ऍडवर्ब किंवा ऍडवर्ब फ्रेज असते, त्यावेळेला तिथे नेहमी कॉमा द्यायचा असतो. पंक्चुएशनचा नियम आहे. निबंध लिहिताना, एसे लिहिताना तुम्हाला हे अजून माहीत असले पाहिजे. ऍट द एज ऑफ 5 कॉमा लुईस ब्रेल हॅड लॉस्ट आणि ऑल सेन्स ऑफ साईट, त्यामुळे हे बरोबर आहे. हे का चुकलंय बघा, इथे ऍट द एज ऑफ 5 ऑल सेन्स ऑफ, परत हे मध्ये का घेतलं, म्हणजे हॅड लॉस्ट हे वर्ब आहे, त्या वर्ब नंतर ते ऑब्जेक्ट असलं पाहिजे आणि ते ऑब्जेक्ट असलेलं वाक्य फक्त इथे दिसतंय, त्यामुळे पर्याय 3 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फ्रेज फॉर अन एक्सप्रेशन अँड इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. बघा काय दिलंय, म्हणजे असं कुठलं तरी एखादं निदर्शक की ज्याच्यामुळे काहीतरी वाईट किंवा काहीतरी अवघड अशी समस्या घडणार आहे, अवघड असा प्रसंग बेतणार आहे, असं दाखवणारं काय आहे, याच्यामधली कुठली फ्रेज आहे ते आपण आता बघूया. आता बघा मित्रांनो, द लाईन्स ऑन द पाम, म्हणजे ह्या पाम आहेत हे इंडिकेशन नाही ना, कारण काय आता कायमच असतात. इंडिकेशन म्हणजे काही तात्पुरतं दिसणारी गोष्ट आहे, त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. द रायटिंग ऑन द नोटबुक, नोटबुक वरती आपण काहीही राईट करू शकतो, त्यामुळे हेही अजिबात चालणार नाहीये. सिल्वर लाईनिंग म्हणजे होप्स आहेत, चांगलं काहीतरी घडेल याच्याबद्दल, त्यामुळे हेही चालणार नाही. उरलं काय बघा, द रायटिंग ऑन द वॉल. मित्रांनो, बॅबिलियन राज्यामध्ये म्हणजे ख्रिस्तपूर्व काळामध्ये, म्हणजे ज्या वेळेला ज्यू धर्म फक्त होता, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नव्हता आणि ख्रिश्चन धर्म पण अस्तित्वात नव्हता, त्याची एक गोष्ट आहे ती. तर एका राजाने त्या ज्यूतल्या ज्यूच्या सगळ्या लोकांना बंदिवासात टाकलेलं, कैदेत टाकलेलं, आणि ते गुलामी वगैरे त्यावेळी चालू होते, तुम्हाला माहिती आहे. तर असं असताना एक दिवस काय झालं, तर भिंतीवरती एका एक हात त्याला असं लिहिताना दिसला, काहीतरी लिहिताना दिसला. तो लिहिताना दिसल्यानंतर, म्हणजे ही न्यू टेस्टामेंटमध्ये गोष्ट आहे, बायबल मधली आहे. तर मग ते ज्यावेळी लिहिलेलं ज्यावेळी दिसलं, त्यावेळी डॅनियल नावाचा एक, त्यावेळेला तिकडे एक असा थोर पुरुष म्हणा किंवा ज्याला काही अतिंद्रिय शक्ती अवगत होत्या असा कोणतरी होता, तर तो आला. हा जो डॅनियल होता तो खूप म्हणजे शहाणा होता, विवेकी होता, आणि त्याच्या पलीकडे त्याचा अभ्यास होता की एखाद्याला जर स्वप्न पडलं तर त्या स्वप्नातून नेमकं काय सुचवायचंय, भविष्य काय असेल हे त्याला समजायचं. त्यामुळे त्यांनी काय केलं माहितीये का, ज्या वेळेला राजाला हे असं दिसलं भिंतींवरती लिहिलेलं, त्या राजाने त्या डॅनियलला बोलवलं आणि डॅनियलला विचारलं की असा एक हात मला भिंतीवर काहीतरी लिहिताना दिसला. त्यावेळी त्या डॅनियलने त्याचं उत्तर दिलं, ह्याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा किंवा राज्याचा विनाश घडणार आहे असं ह्याच्यामधनं सांगायचं आहे. म्हणजे वाईट काहीतरी विपरीत घडतंय, त्यावेळेला ते लिहिलं गेलं, ह्याच्यावरनं ही फ्रेज बायबलमधनं ही फ्रेज ही आता प्रचारात रूढ झालेली आहे. पण सांगायचं काय, अर्थातच नंतर तो राजा त्याच दिवशी रात्री तो गेला, मेला, वारला. असो, सांगायचं एवढंच आहे, द रायटिंग ऑन द वॉल, तिकडे भिंतीवर लिहिलं होतं, एक हात येऊन लिहित होता, त्यामुळे द रायटिंग ऑन द वॉल ही याची फ्रेज आहे की काहीतरी वाईट किंवा असं काहीतरी घडणार आहे, इज अबाउट टू म्हणजे लवकरच घडणार आहे, हे दर्शवणार, निदर्शन करणार अशी कुठली जी घटना असते त्याला द रायटिंग ऑन द वॉल असं म्हणतात. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठले हे बघायचं आहे. आता मित्रांनो इथे पण बघूया, सगळ्यात पहिलं वाक्य बघा, इफ वी हॅव ऍक्टेड वाईजली, जर आपण विवेकाने जर काही कृती केली असती, तर इफ वी हॅड ऍक्टेड वाईजली, देअर, जर आपण तिथे एखादी विवेकाने जर काही केलं असतं, तर देअर वुड हॅव बीन नो पार्टिशन. इफ वी हॅड ऍक्टेड वाईजली, म्हणजे जर आपण संयमाने विवेकाने जर वागलो असतो, देअर वुड हॅव बीन नो पार्टिशन, तर फाळणी झाली नसती. अर्थात कंडिशनल सेंटेन्सवरचं वाक्य आहे, ज्याच्यामध्ये हॅड आहे म्हणजे परफेक्ट पास्ट आहे, आणि त्याच्यानंतर वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, माईट हॅव काही पण चालतं, तर हे वाक्य बरोबर आहे ग्रॅमॅटिकली. तर ए बरोबर असलेलं कुठे कुठे बघा, इथे आहे, इथे आहे,
या दोन्हीकडे नाहीये, त्यामुळे दोन्ही पर्याय अजिबातच चालणार नाहीये. आता बघायचं आपल्याला फक्त याच्यामधलं. दुसरं वाक्य बघूया. वेन द सन राइजेस, ज्या वेळेला सूर्य उगवतो, बर्ड्स केम आउट ऑफ देअर नेस्ट. इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे प्रेझेंट आहे, इकडे केम नको होतं तर कम आउट पाहिजे होतं, कारण पास्ट टेन्स काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना, ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळी पक्षी बाहेर पडतात. त्यामुळे बी हे वाक्य चूक आहे. बी बघा इथे दिसतंय का तुम्हाला? नाही दिसते, ते तिकडं आहे, त्यामुळे ते ऑप केलेलं आहे. ए वाक्य बरोबर आहे. आता पुढचं बघा. इफ ही हॅड स्ट्रेन, इथे हॅड असल्यामुळे कदाचित काही जणांना वाटलं असेल की हा परफेक्ट पास्ट आहे, त्यामुळे कदाचित हे पुढे ह्याच असलेलं वाक्य बरोबर वाटलं असेल. मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे हॅड आहे हे सिम्पल पास्ट आहे, आणि हा सिम्पल पास्ट आहे, त्याच्यामुळे इकडे नुसतं कुड कॅरी असं जर असलं असतं तर ते वाक्य बरोबर असलं असतं, त्यामुळे हे वाक्य चुके. म्हणजे थोडक्यात सी कुठे आहे बघा इथे, त्यामुळे हा पर्याय चालणार नाही, उत्तर मिळालेलं आहे. पुढचं वाक्य वाचायची पण गरज नाही, तरी पण आपण बघूया. द कॉलेज बेल रिंग्स, कॉलेज बेल वाजते, वेन इट स्ट्राइक्स टेन, ज्या वेळेला 10 वाजतं. ओके, आणि हे बरोबर आहे. थोडक्यात ए आणि सी असलेलं, ए आणि डी असलेलं म्हणजे पर्याय ए याच उत्तर आहे. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कुठलं आहे? इट इज पिटी दॅट, दॅट असलेलं वाक्य कॉम्प्लेक्सच असतं, त्यामुळे इट इज पिटी दॅट वी शुड हॅव टू अंडरगो दिस डिस्ग्रेस. आणि दुसरं बघा, अवर हॅव्हिंग टू अंडरगो दिस डिस्ग्रेस इज अ पिटी, हे आता तर सिम्पल सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स नाही आहे, कारण ओनली असलेला पर्याय एक याचं उत्तर आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ ऍब्जेक्टिव्ह, कुठलं ऍब्जेक्टिव्ह आहे? आपल्याला माहिती एम्फसायझिंग ऍब्जेक्टिव्ह असतात. व्हेरी आणि ओन हे एम्फसायझिंग ऍब्जेक्टिव्ह आहेत. खरं म्हटलं तर व्हेरी हे ऍडव्हर्ब आहे, पण ज्यावेळी ते नाऊनच्या पूर्वी वापरलं गेलंय त्यात तिथे ऍब्जेक्टिव्ह आहे. मग हे पजेसिव्ह आहे का? तर अजिबात नाही आहे. क्वालिटीज आहे का? तर अजिबात नाही आहे. न्यूमरल नंबर दाखवणार आहे का? नाही, ते आहे एम्फसायझिंग ऍब्जेक्टिव्ह. ओनली डी पर्याय दोन याचं उत्तर आहे. का? दिस इज द व्हेरी बुक, हे तेच पुस्तक, तेच असं जे आपण एम्फसाइज करून स्ट्रेस करून जोर देऊन सांगतो त्यावेळेला हे वापरलं जातं. जसं व्हेरी आहे तसंच अजून दुसरं एकमेव एम्फसाइजिंग आहे, एम्फसाइजिंग ऍब्जेक्टिव्ह आहे, ते आहे ओन. ओके, अ गुड एजन्सी विल विड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाईन. बघा मित्रांनो, विड तुम्हाला माहितीये अनवॉन्टेड अशी जी वनस्पती उगवते, म्हणजे शेतामध्ये असे काही उगवत असते, अशी गवत वगैरे जी असतात ना, त्याला वीड म्हणतात. दुसरं जे कोण गांजा वगैरे घेतात ना, त्या गांजाला सुद्धा वीड असं म्हणतात. थोडक्यात अनवॉन्टेड असं असलेलं जे काही आहे त्याला वीड असं म्हणतात. आणि ह्या वीडचा नियम आहे, वीडच्या पुढे मोस्टली नेहमी ज्यावेळी ते क्रियापद म्हणून वापरलं जातं त्यावेळी तिथे आउटच वापरतात. त्यामुळे वीडचा अर्थ ज्यावेळी क्रियापद म्हणजे नाऊन म्हणून आपण बघितला, काय अनवॉन्टेड एलिमेंट थिंग किंवा ग्रास काही जे असेल त्याला वीड असं म्हणतात. बरोबर आहे. आता मला सांगायचं की हे ज्यावेळी क्रियापद म्हणून वापरलं जातं त्यावेळी तिथे नेहमी आउट हे वापरतात. म्हणजे थोडक्यात अनवॉन्टेड थिंग्स या काढून टाकणं. आता इथे कुठे आहे बघा, तर ब्लॉक अजिबात चालणार नाही. दुसरं सेगमेंट म्हणजे पार्ट भाग हे पण चालणार नाही. एलिमिनेट काढून टाकणे, बरोबर ना? आपण काही काही वेळेला एलिमिनेट पद्धत वापरत असतो, त्यावेळी आता हे उत्तर बरोबर आहे. रिफ्रेश ताजेतवाने होणे अर्थातच हे पण चालणार नाही. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. करेक्ट सेंटेन्सेस कुठले आहेत? इफ ही टेक्स अन अर्ली बस, बघा सिम्पल प्रेझेंट इफच्या नंतर, ही वुड रीच मुंबई इन द आफ्टरनून. अर्थात हे वाक्य चुकीचं आहे, कारण का इकडे टेक्स असेल तर याच्यानंतर एक तर सिम्पल फ्युचर किंवा फ्युचर दर्शवणारा कुठली हेल्पिंग वर्क चालू शकतं. इवन इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य पण चालू शकतं, कॅनचं पण चालू शकतं, मेचं पण चालू शकतं, शुड मस्ट हे पण चालू शकतात. हे नीट लक्षात ठेवा. हे सर्व नियम मी माझ्या पुस्तकामध्ये कंडिशनल सेंटेन्स मध्ये दिलेले आहेत, तुम्हाला हे माहिती असली पाहिजे. माहीत असेल तर खूपच चांगलं आहे. ओके, तर ए वाक्य चूक आहे, ए वाक्य चूक आहे. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचे आहेत. हे नाही चालणार, हे पण नाही चालणार, हे पण नाही चालणार, उत्तर मिळालेलं आहे. बाकीचे वाक्य वाचायची तरी गरज आहे का? आपल्याला उगाच वाटत असतं, नाही सर पण खूप लेंदी पेपर होता. लेंदी पेपर नाही, आपल्याला नीट समजत नाही कसं सोडवायचं असतं हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे काही वेळेला फक्त एका ह्याच्यामधनं सगळं समजू शकतं. मग आता इथे बरोबर सेंटेन्स फक्त बी आणि सी आहेत. आता बघा ते आहेत का बरोबर. इफ यू विसल्ड सिम्पल पास्ट, इकडे वूड बरोबर आहे. इफ युअर वर्क इज ओव्हर, बघा गो होम अँड एन्जॉय टीव्ही. बघा इथे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे, आणि आज्ञार्थी वाक्य भविष्यकाळ दर्शवत असतं.
म्हणजे आपण रूल फक्त एवढाच पाठ करतो इफच्या नंतर सिंपल प्रेझेंट पाहिजे आणि त्याच्यानंतर सिंपल फ्युचर पाहिजे. चूक इथे मला काय दिलंय आता हा पण सिंपल प्रेझेंट आहे ना, मग तुम्ही ह्याला पण चूक देणार का? मग जर बरोबर बघायचं असेल तर तुम्ही फक्त बी आणि डी बरोबर देणार का? कुठे दिसतंय का? नाही. तुम्ही म्हणाल नाही सर बी आणि सी फक्त काय म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की गोंधळ करून घेऊ नका. बघा अज्ञार्थी वाक्यामध्ये सुद्धा फ्युचर असतो. मी समजा समोरच्या व्यक्तीला इथून सांगतोय कम हिअर, मी ज्या इकडे त्याला कम हिअर म्हणतो त्यावेळेस दिसताना क्रियापद हे प्रेझेंट मध्ये आहे म्हणून तो प्रेझेंट टेन्स आहे, परंतु क्रिया फ्युचर मध्ये होणार आहे ना. उद्या समजा मी तुम्हाला म्हटलं कॉल मी टुमोरो, मला उद्या फोन कर, आता उद्या फोन कर म्हणजे क्रिया कधी होणार आहे? फ्युचर मध्येच होणार आहे ना. त्यामुळे इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा फ्युचर असतो हेही नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, त्यामुळे थोडक्यात बी आणि सी बरोबर आहे. आता हे कसं चूक आहे हे आपल्याला बघायचं, कारण का आपल्याला उत्तर ऑलरेडी मिळालेलं आहे. बघा सिंपल पार्ट आणि याच्यानंतर गुड हॅव बघायची पण गरज नाही, थोडक्यात एक वाक्य फक्त वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. इतकं फास्ट उत्तर मिळत असतं, एका दोन दोन तीन सेकंद सुद्धा खूप झाले एवढ्या सेकंदामध्ये सुद्धा उत्तर मिळत असतं. अर्थात मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्यामुळे इथे वेळ लागतोय, बाकी काही नाही. ओके पुढचं बघूया. चूज द करेक्ट यस नो टाइप क्वेश्चन फॉर्म फॉर द गिवन एक्झाम्पल. दे गो टू द पार्क एव्हरी इव्हनिंग, सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे आणि दे हा करता असल्यामुळे त्याला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं पाहिजे. अर्थातच शाल चालणार नाही, डीड चालणार नाही, ड चालणार नाही. उत्तर मिळालं, काही बघायची गरज आहे का? बघा किती फास्ट मिळतं. मग आता ओनली डी असलेला फक्त डी म्हटल्यानंतर इथला पर्याय बरोबर एवढं फक्त करू नका म्हणजे झालं, नाहीतर आपण शेवटचा बरोबर चौथं लगेच आपण काळ करू, परीक्षेतून दोन काळ करावं लागेल एवढं लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. बघा हर मदर वॉज अप अँड अबाउट टू वीक्स आफ्टर द ऑपरेशन. काही वेळेला ना आपण काही फ्रेजेस आपल्याला माहिती नसतात, आपण पाठ केले नसतात, त्यावेळेस तर्काने सुद्धा त्या कशा ओळखता येतात ते तुम्हाला मी इकडे सांगणार आहे. अर्थात अप आणि अबाउट, अपचा अर्थ काय जरा बघा तुम्हाला आठवत असेल तर अपचा अर्थ द सन रायझेस अप म्हणजे अपचा अर्थ उठणे या अर्थाने आहे, आणि अबाउटचा एक अर्थ तुम्हाला माहिती आहे विषयीच्या विषयी, जसं ही टोल्ड मी अबाउट यू, शी टोल्ड मी अबाउट देअर फिलॉसॉफी वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे अबाउटच्या विषयाचा अर्थ आहे. या अबाउटचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे इकडे तिकडे. अजून एक तिसरा अर्थ आहे जवळपास, म्हणजे ही इज अबाउट 15 म्हणजे तो जवळजवळ 15 वर्षाचा आहे. पण इकडे अबाउटचा अर्थ आहे ना तो आहे आसपास. फ्रेजेस कशा पाठ करायचे असतात, कशा लक्षात ठेवायचे असतात हेही तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून फक्त हे सगळं सांगतोय मी तुम्हाला. तर आता इकडे बघूया, अपचा अर्थ म्हणजे उठणे अशा अर्थाने आपण बघूया, आणि अबाउट म्हणजे आसपास. आता बघूया, ऑन द बेड असेल तर ते आसपास जाईल का? अजिबात नाही जाणार. ऑन द मेडिसिन असेल अजिबात चालणार नाही. फक्त इथे आपल्याला टू वीक्स आफ्टर द ऑपरेशन दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला हे दोन पर्याय कदाचित कन्फ्यूज करतील. पण जर प्रेपोझिशनचा अर्थ आणि प्रेपोझिशन्स हे कधी कधी ज्या वेळेला ऍडव्हर्स प्रमाणे वापरले जात असतात त्यावेळी त्यांचा अर्थ काय होतो हे जर नीट समजलं तर आपल्याला त्याच्यामधून सुद्धा अर्थ कसा काढता येतो. मग ऑन वन फीट म्हणजे ती स्वतःच्या पायावरती आता चालू शकते वगैरे वगैरे, तर अर्थातच इथे त्याचा अर्थ आहे, कारण का स्वतःच्या पायावरती चालू शकते म्हणजेच ती आता उठून उभी राहते आणि इकडे तिकडे जाते पण, त्यामुळे इथे फक्त हे उत्तर बरोबर येणार आहे. आणि ऑन लाईफ सपोर्ट अर्थात ती काय थोडक्यात ती काय आयसीयू मध्ये नाहीये, त्यामुळे ऑन लाईफ सपोर्ट म्हणजे मग व्हेंटिलेटर वगैरे अर्थात ते नाहीये. फक्त पर्याय सी कुठे आहे बघा, 4 नंबर, आणि फक्त हे उत्तर येणार आहे त्याचं. ओके म्हणजे ऑन वन स्पीड थोडक्यात बेडवरती नसलेला, नॉट बेड रिडन किंवा नॉट ऑन द बेड असा या अप आणि अबाउटचा अर्थ आहे. नॉट ऑन द बेड, ओके तो इथे दिलेला नाही, त्याच्याऐवजी हे दिलेलं आहे, एवढाच फक्त फरक आहे. Fill in the blank in the given sentence. He was the tough guy. आता इथे फक्त आपल्याला काय सांगायचंय, या प्रश्नपत्रिकेमधला थोडासा अवघड प्रश्न पण तरी पण जर अर्थ माहित असेल तर अर्थातच नक्कीच येऊ शकेल. पहिला दिलाय बघा ट्विंटेड. तुम्हाला मित्रांनो हे माहिती आहे ना डबल ट्रिपल त्याच्यानंतर क्वाड्रुपल असतं, तसं 5 असतं ना त्यावेळेला हा क्विंट शब्द वापरला जातो. क्विंटेट म्हणजे 5 जणांचा समूह,
कुठल्याही गोष्टीच्या वेळेला 5 जणांचा ग्रुप असतो त्यावेळेला हा क्विंटेट शब्द वापरतो, हा इथे चालणार नाहीये. दुसरा आहे क्विंटिलियन. तुम्हाला माहिती आहे मिलियन बिलियन तसं आहे क्विंटिलियन. या क्विंटिलियन मध्ये एकावरती 18 शून्य असतात आणि ब्रिटिश इंग्लिश मध्ये त्या एकावरती ज्यावेळी 30 शून्य असतात त्यावेळेला त्याला क्विंटिलियन असं म्हटलं जातं. त्यामुळे हे पण अर्थात उत्तर नाहीये. आणि पुढचा आहे तो क्विंटाईल आहे, आपण अर्थात चालणार नाहीये. कारण क्विंटाईलचा अर्थ असा आहे की एक पंचमांश भाग जो असतो ना त्याला क्विंटाईल असं म्हणतात. त्यामुळे थोडक्यात पर्याय फक्त हा बरोबर आहे. क्विंटेसेन्शियल म्हणजे काय, तर त्या टाईपचा म्हणजे त्याच्याशी तसाच राहणारा फिट असणारा असा जो आहे त्या सम वगैरे आपण जे म्हणतो तो याचा अर्थ आहे. ही रिमेंबर्ड व्हेअर ही हॅड लेफ्ट, तिथे काय दिलंय बघा, करेक्ट नाउन क्लॉज कुठला हे आपल्याला विचारलेलं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट नाउन क्लॉज. पहिलं बघूया ही रिमेंबर्ड, सब्जेक्ट आणि हा वर्ब आहे, त्यामुळे ह्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट आहे. ही रिमेंबर्ड व्हेअर ही हॅड लेफ्ट इट, त्यामुळे करेक्ट नाउन क्लॉज मध्ये ए येणार आहे. ए असलेले वाक्य त्यामुळे हे चालणार नाही आणि हे पण चालणार नाही. आता उरली ही दोन, ए आणि बी आणि ए आणि बी आणि सी. बघा पुढचं, माय सन न्यू दॅट आय वुड पनिश हिम, इथे पण हा वर्ब आहे त्यामुळे हे पण ऑब्जेक्ट ऑफ नाउन क्लॉज आहे, त्यामुळे बी पण बरोबर आहे. त्यामुळे ए आणि बी हेही बरोबर असू शकतं आणि हेही बरोबर असू शकतं. आता ह्याच्यामधलं पुढचं फक्त सी बघायचंय, की ऍडमिटेड ही वॉज गिल्टी, त्यामुळे हे सीचं वाक्य पण बरोबर आहे. त्यामुळे ही तिन्ही वाक्य आहेत ती त्याची आहेत. ही लेफ्ट बिकॉज हिज वाईफ वॉज सिक, म्हणजे इथे सी नाहीये त्यामुळे अर्थात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आणि इकडे बिकॉज आहे त्यामुळे हे अर्थातच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ओके, त्यामुळे हे चालणार नाही, फक्त एबीसी असलेला पर्याय 4 नंबर ह्याचं उत्तर आहे. पुढचं बघूया, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बघा, वी यूज अ पेपर टू राईट ऑन. आता ह्याच्यामधलं सगळ्यात कन्फ्यूज करणारा हा जो प्रश्न आहे, म्हणजे मला वाटतं हा कन्फ्यूज करणारा आहे, तो आता काय आहे कसा आहे तो आता आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये आता करेक्ट सेंटेन्स विचारलेली आहे. पहिल्यांदा आपण वाक्य वाचूया, वी यूज अ पेपर टू राईट ऑन, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे बरोबर चूक ते बघूया. आयन इज अ व्हेरी युजफुल मेटल, म्हणजे थोडक्यात हा आर्टिकल वरचा प्रश्न असणार आहे. आय हॅड मॅक्रॉनी फॉर ब्रेकफास्ट, इथे आर्टिकल नाहीये. आणि व्हॉट अ इग्नोरंट मॅन ही इज, इकडे हे आर्टिकल आहे. आता बघा, आता आपण बघूया याचं ऍक्च्युअल उत्तर काय येणार आहे ते. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये वी यूज अ पेपर टू राईट ऑन, इकडे अ पेपर कसं असू शकतं, पेपर हे इथे मटेरियल नाउन म्हणून आहे. आणि मटेरियल नाउन असतं त्यावेळेला अ वापरलं जात नाही, कारण का नाही तर याचा अर्थ येईल आम्ही एक पेपर वापरतो, एक कागद वापरतो, एक कागद वापरतो असा अर्थ होत नाही, हे लक्षात ठेवा. दुसरं, उद्या कदाचित हा प्रश्न कसा येऊ शकेल तेही तुम्हाला सांगतो. वी यूज अ पेपर टू राईट, एवढंच उद्या समजा तुम्हाला वाक्य दिलं, वी यूज अ पेपर टू राईट. उद्या जर तुम्हाला असं वाक्य दिलं, समजा अजून एक दिलं, आय मी घेतो चला, वी बिल्ड अ हाऊस टू लिव्ह. मित्रांनो, इन्फिनिटिव्हचा रूल आहे आणि तो रूल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वाक्याचे अर्थ समजणं किती महत्वाचं असतं याच्यासाठी मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय. वी यूज अ पेपर टू राईट, हे समजा उद्या इथे जर ऑन नसलं असतं तर हे वाक्य चुकीचं असलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून म्हटलं वी यूज अ पेपर, इथे समजा हे उद्या समजा दिलं नाही आणि एवढं दिलं वी यूज पेपर टू राईट, तर उद्या आता सांगितलेला रूल तुम्हाला मटेरियल नाउनच्या पूर्वी आर्टिकल नव्हे तुम्ही कदाचित त्याला बरोबर द्याल. पण नाही मित्रांनो, पेपर वरती लिहायचं आहे त्यामुळे या क्रियापदाचा आणि या नाउनचा संबंध दर्शवणारं प्रीपोझिशन काहीतरी पाहिजे ना, म्हणून इकडे येतं वी यूज पेपर टू राईट ऑन हे आलं पाहिजे. तसंच याच्याऐवजी समजा असं घेतलं, वी यूज अ पेन टू राईट, उद्या समजा असं घेतलं आणि विचारलं तुम्हालाही बरोबर वाटेल वी यूज अ पेन टू राईट, चूक का, कारण का इथे पेनाच्या सहाय्याने लिहायचं असतं, म्हणजे इथे परत विथ पण आलं पाहिजे. त्यामुळे हे असे छोटे छोटे नियम आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे आणि यासाठी पुस्तक बारकाईनं वाचायचं असतं. हे पुस्तक कसं वाचायचं असतं आणि इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा असतो याच्यावरती आता लवकरच माझे व्हिडिओ युट्यूबवरती येत आहेत. पुढे बघूया आपण, आयन इज अ व्हेरी युजफुल मेटल, अनेक मेटल पैकी आहे त्यामुळे हे बी हे वाक्य बरोबर आहे. आता बघा, बी वाक्य बरोबर आहे, हे कुठे कुठे आहे बघा, इथे नाही आहे आणि इथे पण नाही आहे.
पण आता फक्त आपल्याला हे दोन पर्याय दिसत आहेत आणि त्याच्यामधला ए जो आहे तो चुकीचा आहे. आता बी सी आणि डी याच्यामधला आता बघायचं आहे. आय हॅड अ मॅकरोनी फॉर अ ब्रेकफास्ट, अर्थात ब्रेकफास्टच्या पूर्वी काही वापरायचं नाही, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यामुळे बी आणि सी हे वाक्य बरोबर आत्ता तरी आहे असं आपण म्हणून चालूया. मग बी आणि डी एवढं एकच उरलंय त्यामुळे हे चुकत असणार. आता ते चूक आहे का नाही ते आपण बघूया. तर इकडे तुम्हाला दिसतंय उच्चार ई मी आहे त्यामुळे इथे ॲन असायला पाहिजे. होतं काय माहितीये का, आपण व्हॉटच ज्या वेळेला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघतो ना त्यावेळेला आपल्याला अ पाहिजे, आर्टिकल पाहिजे, एवढंच लक्षात येतो. पण बाळा इथे ॲन पाहिजे हेही नीट लक्षात ठेव. कळलं? आणि थोडक्यात उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पर्याय तीन. फिल इन द ब्लँक्स बघा. एक म्हण आहे, बऱ्याच वर्षांनी म्हण म्हटली, याच्या अगोदर एक म्हण विचारली होती, त्याच्यानंतर ही म्हण विचारलेलं आहे. ती म्हण अर्थात आहे द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. याचा अर्थ असा आहे, म्हणजे थोडक्यात पॉट माहितीये तुम्हाला, पॉट म्हणजे भांड, बरोबर आहे. आणि केटल, केटल म्हणजे किटली, दुधाची किटली म्हणा किंवा चहासाठी जी किटली वापरतात ती म्हणा. आता बघा, आता तर आपल्याकडे गॅस आहे, पण पूर्वी विस्तव हा पेटवला जायचा हा चुलीवरती, म्हणजे लाकडं जाळली जायची, मग त्याची जी फ्लेम असते सुटी फ्लेम म्हणतात, म्हणजे त्याला त्याच्यामधनं काटली जमा होणार. मग आता ही भांड्यावरती सुद्धा जमा होणार आहे आणि केटलवरती पण जमा होणार आहे, पण भांडं मोठं असतं ज्याच्यामध्ये अन्न शिजत जातं आणि चहा मात्र थोड्या प्रमाणात करायचं असतो किंवा दूध, म्हणजे ते किटली छोटी असते. आता इथे बघा काय म्हटलंय, द पॉट, पॉट म्हणतो केटलला तू काय आहेस, म्हणजे खालचं जे काढली आलेली आहे ना त्याच्याबद्दल आहे, म्हणजे एक जण दुसऱ्याला दोष देतो स्वतःकडे सुद्धा तेच दोष आहेत अशा अर्थाची ती म्हण आहे. ओके, बाकी पॉट आणि ग्लास चालणार नाही कारण ग्लास कधी काळी असू शकत नाही, पॉट आणि स्टोव चालणार नाही कारण काही ते विस्तव आहे, आणि पॉट आणि गॉल असण्याचा काही संबंध नाही आहे कारण का दोन एकाच ग्रुप मधले पाहिजेत. थोडक्यात थोडस तर्क जरी वापरला ना तरी सुद्धा उत्तर येऊ शकत. फिल इन द ब्लँक्स इन द गिवन कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन दिलंय मुद्दा म्हणून, अर्थात नियम ग्रामरचे असतात. मुकेश म्हणतो वेल वी नीड अ मेनू. ओके, आणि जॉन वी हॅव नॉट गॉट वन हियर. आता बघा मित्रांनो, मुकेशच्या नंतर वेल वी नीड अ मेनू याच्यामध्ये हा सिंपल प्रेझेंट आहे आणि होकारार्थी वाक्य आहे, त्यामुळे अर्थातच इथे दिलेलं हे क्वेश्चन टाईपवरचा प्रश्न आहे हा आपल्याला सहज समजतो. त्यामुळे ह्याच्यासाठी एक तर नकारार्थी आणि डू नॉट असलेला पाहिजे, तो फक्त इथे दिसतोय बघा, बाकीची बघण्याची गरज पण नाही, सगळे चुकलेले आहे. उत्तर मिळालं आपल्याला, किती सोपं असतं का प्रश्नाचं उत्तर काढणं. आपण ना दोन्ही बघत असतो ना, हॅव नॉट आहे हा, मग इकडे ना हॅव हे असं पाहिजे तसं काही बघायची गरज नाही. हॅव नॉट आहे हॅव पाहिजे, होकारार्थी पाहिजे, एवढं सोपं आहे. थोडी किती प्रश्नपत्रिकाच सोपी होती, एक दोन प्रश्न सोडले तर बाकी काही नाही. ओके, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. आता याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे, बघूया काय काय आहे. इफ युअर ब्रेसेस इज लूज, ब्रेसेस म्हणजे ते जे माहिती पूर्वी अशी पॅन्ट असायची आणि त्या पॅन्टीला असे वरती पट्टे असायचे आणि ते पट्टे जर लूज असतील तर युअर ट्राउझर कम्स डाऊन. बघा काय काय चुके, एक तर ब्रेसेस आर पाहिजे, नुसतं कम पाहिजे, कारण का अनेक वर्षाला क्रियापदाला येस तपय आणि ब्रेसेस दोन असतात एक नसतं ना, त्यामुळे तिथे पण आर पाहिजे, त्यामुळे हे वाक्य चुकलं. मग ए असलेलं जिथे जिथे आहे ते आधी काढून टाकायचं, बस आपल्याला उत्तर मिळालं. बघा आता हेच उत्तर आहे का बघूया. दीज प्रिमायसेस, प्रिमायसेस अनेक वचने, त्याच्या अगोदर दीज आहे, लुक टू बिग. बघा बरोबर आहे वाक्य, त्यामुळे बी बरोबर आहे. पुढचं बघा, आर द ओल्ड ऑलवेज वाइजर दॅन द यंग. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर बघा, आठवत असेल तर, कोणत्याही ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी ज्या वेळेला तुम्ही द आर्टिकल वापरता त्यावेळेला ते प्लुरल नाउन होत असतं आणि त्याच्यासाठी मग क्रियापद पण प्लुरल फॉर्मचंच वापरायला लागतं. बघा आता इकडे द ओल्ड आहे त्यामुळे इथे आर बरोबर आहे, बरोबर, बाकीचं काही बघण्याची गरज पण नाही, म्हणजे बी आणि सी हे बरोबर आहे, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चूज द मिनिंग्स ऑफ द वर्ड गिवन इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स बेस फॉर्म. तिसऱ्यांदा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, बाकी काही नाही. ज्या
ज्या वेळेला तुम्ही याचा उच्चार रो असा करता त्यावेळेला तुम्हाला माहितीये जास्त सांगायची गरज नाही भल्लवणे असा अर्थ आहे. आता इकडे बघूया. द व्हेजिटेबल वर प्लांटेड इन नीट रोज म्हणजे याचा बेस फॉर्म आहे तो काय असणार आहे रो असणार आहे. कळत आहे बर. मग व्हेजिटेबल वर प्लांटेड इन नीट रोज तर दुसरा या रोचा अर्थ जो आहे तो आहे रांग. बरोबर आहे. आणि याच रोचा उच्चार जर आपण राऊ या अर्थाने केला इथे दोन्हीकडे रो आहे ना उच्चार. या रो हे ज्या वेळेला वर बसेल त्याचा अर्थ नाम वगैरे भल्लवणे जे असतं ना त्याला रो असं म्हणतात. ही रो नाऊन आहे त्याचा अर्थ रांग आहे. फर्स्ट रो सेकंड रो तुम्हाला माहितीये. आणि राऊ म्हणजे जसं एनओडब्ल्यू हे जसं नाऊ होतं तसं याचा उच्चार राऊ होतो. आणि तो झाला की याचा अर्थ कडाक्याचं भांडण जे असतं अल्टरकेशन ज्याला म्हणतात ते असतं. आता इथे रो हे रांगेच्या अर्थाने आहे त्यामुळे सिरियस डिसएग्रीमेंट किंवा आर्ग्युमेंट हे होणार नाही कारण की याचा उच्चार राऊ प्रमाणे पाहिजे. अ लाऊड अनप्लिझंट नॉईज ऑलमोस्ट त्याच्यासारखंच आहे त्यामुळे हेही चालणार नाही. टू मूव अ बोट थ्रू वॉटर म्हणजे बदलवणे हेही चालणार नाही. अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट अरेंज इन लाईन फक्त डी बरोबर आहे. फक्त डी इथे बरोबर आहे अर्थातच उत्तर पर्याय चार. चूज द करेक्ट क्वेश्चन फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. यू कॅन वे दीज लेटर्स एकदम सोपं आहे. क्वेश्चन बनवायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा कॅन आहे त्यामुळे हे तर चालणारच नाहीये. बरोबर आहे. आता कॅन यू इथपर्यंत इथपर्यंत आपलं बरोबर आहे. तिसरं रूप कधी चालत नाही म्हणजे फक्त पर्याय दोन हे याचं उत्तर आहे. किती सोपे प्रश्न दिले बघा. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. आता हे बघा परत सब्जेक्ट वर अग्रीमेंट वरचं आहे. ही हॅज नॉट अ ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. हे बऱ्याच जणांचं चुकलं असण्याची शक्यता आहे कारण का आपण बघताना फक्त एवढंच बघतो की फर्निचर फर्निचर्स केलेलं नाही त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. पण मित्रांनो आता आपण बघूया याचं काय हे होतं ते रूल आणि हे काय होतं ते बघूया. ओके. द न्यूज आर गुड टुडे. न्यूज हे एक वर्षामध्ये वापरतात त्यामुळे इथे इज पाहिजे. नेक्स्ट बघा. व्हॉट नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ बॅड वेदर. मित्रांनो आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामधनं आपल्याला आता कुठलं वाक्य बरोबर आहे ते बघायचं आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्याकडे जाऊ. बऱ्याच जणांना बरोबर वाटलं असेल पण हे वाक्य चूक आहे. ते का चूक आहे हे लक्षात घ्या. फर्निचर हे ज्या वेळेला एक वचनात वापरायचं असेल तर अ पीस ऑफ फर्निचर टू पीसेस ऑफ फर्निचर किंवा अ बिट ऑफ फर्निचर किंवा टू बिट्स ऑफ फर्निचर वगैरे अशा पद्धतीने वापरायला लागत असतं. आणि अर्थात इथे दिसताना जरी एक वचन दिसलं तरी फर्निचरसाठी अ वापरता येणार नाही म्हणून हे वाक्य चूक आहे. म्हणजे अ पीस ऑफ ब्युटिफुल फर्निचर असलं असतं तर मात्र हे वाक्य चाललं असतं हे लक्षात घ्या. न्यूज साठी काय. व्हॉट नॉन सेन्स ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ऍब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या पूर्वी व्हॉटच्या नंतर कुठलंही आर्टिकल नसलं पाहिजे त्यामुळे ज्याप्रमाणे ही दोन चुके आहेत पण हे वाक्य मात्र बरोबर आहे. जसं बघा या पूर्वीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलंय व्हॉट फन. आपल्याला असं वाटतं नाही व्हॉट अ फन पाहिजे. चूक का. ऍब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या पूर्वी आर्टिकल कधीही नसतं आणि सगळ्यात महत्वाचं एक्सक्लेमेटरी मार्क हा पाहिजेच हे नीट लक्षात ठेवा. कारण एका प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त एक्सक्लेमेटरी मार्क दिला नाही एवढंच वाक्य दिलं तरी सुद्धा ते चुकीचं होतं म्हणजे हे समजलं पाहिजे. ओके. अर्थातच फक्त सी असलेलं उत्तर म्हणजे पर्याय दोन. नेक्स्ट बघा. चूज द ऑप्शन दॅट वुड सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स. Although he was always happy, he did not love anyone. कुठल्याच ग्रामरच्या पुस्तकामध्ये नसलेला हा नियम म्हणजे माझ्याही पुस्तकामध्ये नाहीये परंतु नियम काय तो नीट समजून घ्या. एकतर although हे तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे ज्याला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असं म्हणतात. बरोबर आहे. याच्याऐवजी तुम्हाला अजून काय काय वापरता येतं ते बघा. ऍज वापरता येतं, दो वापरता येतं, इवन दो किंवा इवन इफ पण वापरता येतं. अजून एक ऑल्दोला एक समानार्थी शब्द आहे ऑलवेज जो आजपर्यंत तुम्ही कधी ऐकला असेल. मी माझ्या बॅचमध्ये मुद्दामून सांगत असतो. तर हे सगळे जे आहेत हे कॉन्ट्रास्ट दर्शवणारे ऍडव्हर्ब्स आहेत. कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी याच्या पलीकडे अजून हाऊएव्हर पण वापरता येतं वगैरे अजून बरंच काय काय आहे असू दे. तर ह्याचा एक रिड्युसिंग क्लॉज म्हणतात म्हणजे जर तो क्लॉज असेल कुठला ऍडव्हर्ब क्लॉज आहे तो जर रिड्यूस करायचा असेल
तर त्यासाठी इंग्लिशमध्ये ऑल्दोच्या वाक्यांसाठी एक नियम आहे, तो काय आहे? तर एक तर ऑल्दोच्या नंतर क्रियापदाचं आयएनजी असलेलं रूप पाहिजे, आणि मग नंतर काय असेल तर, आणि मग त्याच्यानंतर संक्षिप्त विराम देऊन दुसरा क्लॉज, किंवा ऑल्दोच्या नंतर डायरेक्ट ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब जे काही वाक्यामध्ये असेल ते घेऊन स्वल्पविराम देऊन दुसरा क्लॉज. आता बघा इकडे, ऑल्दो ऑलवेज वॉज हॅपी चालणार नाही, ऑल्दो ऑलवेज टू हॅपी चालणार नाही, ऑल्दो ऑलवेज बी हॅपी पण चालणार नाही. उत्तर हे आलं पाहिजे, पण हे बरोबर आलं असतं जर हे असं लिहिलं असतं काय, ऑल्दो ऑलवेज बीइंग हॅपी असं जर दिलं असतं तर हे पण चाललं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, कदाचित पुढच्या प्रश्नपत्रिकांमध्ये हे वाक्य किंवा इथे फक्त बीइंग करून तुम्हाला वाक्य देतील आणि मग विचारतील आणि एबीसीडी टाकतील, त्यामुळे तुम्हाला हा रोल माहीत असला पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं पुढे बघू जाऊया. मॅच द फॉलोइंग. ओके बघा, समथिंग दॅट विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स. पॅनशिया असं म्हणतात, पॅनशिया म्हणजे एक रामबाण औषध असतं की ज्याच्यामधून सगळे रोग बिग सगळे नाहीसे होतात, काही जे एखादं असतं ते. त्यामुळे समथिंग दॅट विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम याच्यासाठी तुम्हाला चार नंबर घ्यावा लागणार आहे. बघा इथे ए ला चार कुठे कुठे आहे, फक्त या दोन ठिकाणी आहे, त्यामुळे हा पर्याय बाद झाला, हा पर्याय पाच झाला. पुढचं बघा, एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. वर्ल्ड असू दे किंवा युनिव्हर्स असू दे, म्हणजे ब्रह्मांड किंवा हे विश्व निर्माण होण्याच्या आधीपासून जे असतं ना ते विचारलेलं आहे, आणि याला अर्थातच प्राइमोर्डियल हा शब्द आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा पी आर आय याच्यावरून समजू शकेल, प्रायमरी माहिती आहे ना, म्हणजे सुरुवातीचं, प्रायर पी आर आय हे जे प्रिफिक्स आहे त्याच्यावरून समजू शकेल. इकडे बघा दिसतंय बिगिनिंग म्हणजे सुरुवातीचं, म्हणजे पूर्वीचं, म्हणजे प्राय. थोडक्यात जर व्यवस्थित आपण तर्क वापरला, म्हणून नेहमी नाही सांगत असतो की परमेश्वराने आपल्याला दोन कानांच्या मध्ये एक अवयव दिलेला आहे, त्याला म्हणतात ब्रेन, बुद्धी. बुद्धी ही बुद्धी जर व्यवस्थित वापरली तर अशा प्रकारे जर आपल्याला काही माहिती नसेल तरी सुद्धा ते सोडवता येतं. आणि प्रश्नपत्रिकेचा अभ्यास हा केवळ त्याच्यासाठीच करायचा असतो की मला हे येतंय का. आपण जनरली काय करतो माहिती का, सगळ्या प्रश्नपत्रिका येतो खाली त्याची उत्तर असतात, मला हे वाटतंय बरोबर आहे नाही हे आहे का, ओके असं आहे का बघू. हां चालणार नाही, मी आता ज्या प्रकारे सांगतोय ना त्या प्रकारे एक्सप्लेनेशन जर तुम्ही ऐकलं आणि मग नंतर परत प्रश्नपत्रिका जर सोडवायला गेलात ना तरच तुम्हाला हे समजेल. ओके चला पुढचं बघूया. हे उलट झालं, मी सांगताना बरोबर सांगितलं आणि इकडे लिहिताना थोडंसं उलट लिहिलंय. आता तुम्हाला समजलं असेल एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग हे आलं पाहिजे, म्हणजे बीचं एक कुठे आहे बघा, आणि बघा किती तो पण किती चतुर आहे बघा, दोन्हीकडे हे तसंच ठेवलंय फक्त एवढ्या याच्यामध्ये फरक केलाय. असू दे, आता पर्सन हु हेट सादर केलं याच्यामध्ये हा मिसिन वर्ण तर बऱ्याच जणांना माहित असेल, कारण का मिसिनचा अर्थ हेट करणे, ग्रीक वर्ड आहे तो, आणि त्यामुळे हे तर तिकडे येणार आहे. त्यामुळे डी साठी पर्याय तीन कुठे दिसतोय बघा, फक्त इथे दिसतोय, बाकी हे तर आपल्याला ऑलरेडी अगोदर चूक आहेत हे आपण बघितलेलं आहे. या दोन मधला हा इथे आहे. मग आता पेन इन अ मसिल याला म्हणतात मायल्जिया. मायल्जिया म्हणजे मसल मधलं जे पेन असतं ना त्याला मायल्जिया असं म्हणतात. त्यामुळे थोडक्यात याच हे आहे, त्या अर्थात आपल्याला इथे समजलेलं आहे. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. सगळ्यात अवघड जे मुलांना वाटतं ना ते हेच आहे, आणि याच्यासाठी माझ्या पुस्तकामध्ये प्रत्येक चॅप्टर नंतर मी जे करेक्ट आणि इनकरेक्ट दिले मग तेवढेच करा, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील तुमचे. ओके बघूया आपण. चूज द करेक्ट सेंटेन्स. आय विल सी मिस्टर मेहता, सिंपल फ्युचर आहे. इफ आय विल बी विजिटिंग वलसाड, अर्थातच इफच्या नंतर इकडे विल आहे म्हणून हे वाक्य चूक आहे, परंतु इफच्या नंतर सुद्धा विल वापरतात. ते कधी वापरतात यासाठी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये विल वापरण्याच्या आणि इफ नंतर वुड वापरण्याच्या चार कंडिशन मी दिलेल्या आहेत, आणि त्यातली एक कंडिशन 2018 राज्यसभेला येऊन गेलेली आहे. ओके त्यामुळे हे नीट लक्षात घ्या, तर अर्थात इथे हे वाक्य चूक आहे. पुढचं बघा, ही फेल ऑन द फ्लोअर व्हाईल एंटरिंग द रूम. करेक्ट आहे का बघा, अर्थातच हे करेक्ट आहे. आणि दुसरं, आय हेट इज सेंडिंग हर रिमाइंडर्स.
हे पण वाक्य बरोबर आहे. त्यामुळे बी आणि सी. आता हे वाक्य का बरोबर आहे ते आपण बघूया. ही फेल ऑन द फ्लोअर म्हणजे तो जमिनीवर पडला, बरोबर आहे. व्हाईल एंटरिंग, व्हाईलच्या नंतर नेहमी क्रियापदाला आयएनजी असतं, हा रूल तुम्हाला माहिती का, यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. आणि पुढचा म्हणजे थोडक्यात हे ऍक्च्युली पहिलं वाक्य आहे ना हे कंडिशनल सेंटेन्स वर्ड आहे, बघा एवढं तर समजतंय. दुसरं वाक्य आहे ना ते व्हाईलच्या नंतर म्हणजे सिम्पल सेंटेन्सचा जो रूल आहे, सिम्पल सेंटेन्स ज्या वेळेला करायचं होतं, बघा हे सिम्पल सेंटेन्स केलंय तर ते ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला इकडे व्हाईल वापरून कशी पार्टिसिपल वापरलं जातं, म्हणजे पार्टिसिपल वर्डचा हा रूल आहे. त्याच्यावरती विचारलंय म्हणजे एक कंडिशनल आहे, एक पार्टिसिपल आहे. आणि तिसरं आहे ना हे जिरणवरचं विचारलंय, काय रूल आहे माहिती आहे जिरणचा, की ज्या वेळेला पजेसिव्ह केस किंवा पजेसिव्ह नाऊन, पजेसिव्ह नाऊनचं ऍब्जेक्टिव्ह म्हणजे पजेसिव्ह नाऊन ज्या वेळेला तुम्ही वापरत असता, पजेसिव्ह केसच्या वेळेला वापरत असता, त्यावेळेला त्याच्यानंतर नेहमी जिरणच लागतं. त्यामुळे इथे बघा हिज आणि सेंडिंग हे नाही, हे पाहिजे ते ऍक्च्युली कुठलं जात नाहीये, एवढं लक्षात घ्या. पाहिजे काय हिज, त्याच्यानंतर जिरण लागतं हे इथे आहे. म्हणजे फक्त बी आणि सी बरोबर आहे, पर्याय दोन याच उत्तर आहे. Choose the alternative meaning opposite of the word in capitals in the given sentence. खाली दिलेला कॅपिटल जो शब्द आहे त्याच्यामधलं ऑपोजिट काय आहे ते आपल्याला हे करायचंय. एम्ब्रियो, सायन्स जे कोण सायन्स मध्ये ज्याने 11वी 12वी केली असेल त्यांना हा शब्द माहित असेल. एम्ब्रियो म्हणजे गर्भ, पोटामध्ये असलेला जो गर्भ असतो ना, म्हणजे ज्याची वाढ पण झाली नसते त्याला एम्ब्रियो असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आता इथे ऑपोजिट मिनिंग आहे, त्यामुळे अर्ली स्टेज हा याचा काय झालेला आहे, अर्थातच सिनोनिम झालेला आहे. ऍडव्हान्स म्हणजे प्रगत. एम्ब्रॉइल, एम्ब्रॉइलचा ऍडव्हान्स म्हणजे प्रगत. एम्ब्रियोनिक, गर्भ म्हणजे गर्भावस्थेतला, म्हणजे प्राथमिक अवस्थेचा किंवा सुरुवातीचा असा याचा अर्थ होईल. म्हणजे थोडक्यात हा काय त्याला सिनोनिम आहे ऍडव्हान्स म्हणजे प्रगत, बरोबर आहे. एम्ब्रॉइल याचा अर्थ कॅओस किंवा ट्युमल्ट किंवा ज्याला काय म्हणतात अंधाधुंदी किंवा भरपूर गडबड कोलाहल असलेली जी अवस्था असते ना त्याला एम्ब्रॉइल असं म्हणतात. आणि इमॅनेट असे क्रियापद येते की म्हणजे तुम्हाला माहितीये लाईट मधून प्रकाश उत्सर्जित होणे, ते उत्सर्जित होणे हा त्याचा अर्थ आहे. ज्यांनी ज्यांनी सायन्स शिकलेलं आहे ना त्यांना हे भरपूर आलं असेल, कारण त्या इंजिनियर वगैरे लोकांना हा इमॅनेशन किंवा इमॅनेट हा शब्द माहीत असतो. पण याचा अर्थ उत्सर्जन करणे किंवा उत्सर्जित होणे, उत्सर्जन करणे असा याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात फक्त पर्याय दोन हे बरोबर आहे. बघा द प्लॅन म्हणजे जो काही योजना आहे, ऍज येट ओनली एक्झिस्टिंग एम्ब्रियोनिक फॉर्म म्हणजे तो सुरुवातीच्या, येट म्हणजे अजूनही तो प्राथमिक अवस्थेत, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, त्याच्यावरती अजून विचार झालेला नाही. मग तिथे अर्ली स्टेज हे सिनॉनिम होणार आहे प्रगत स्टेज, कारण इथे आपल्याला काय विचारले, ऑपोजिट मिनिंग विचारले, त्यामुळे इथे हे उत्तर आलेलं आहे. चूज द वर्ड किंवा वर्ड हॅविंग सेम मिनिंग ऍज द वर्ड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटिल फायबल्स. आणि काय दिलंय बघा, वर्ड किंवा वर्ड्स हॅविंग सेम मिनिंग म्हणजे ह्याच्यासाठी थोडक्यात तीन समानार्थी शब्द सांगा असं विचारलेलं. हे अलीकडे आजकाल थोडस असं विचारलं, म्हणजे एकाचा एकच शब्द द्यायच्या आणि दोन दोन तीन तीन पण असं देतात असो. चला इडिओसिंक्रसी, इडियट वर्ण तर आपल्याला समजतं इथे काय आहे ते, आणि सिंक्रो नाही असेल तर म्हणजे त्याच्यासारखं मजा होते. चला इन सिंक वगैरे असतात, तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे जर बघितलं असेल तर, किंवा कॉम्प्युटरमध्ये इन सिंक वगैरे असतात, मोबाईलचे नंबर तुम्ही सिंक वगैरे करत असता, असं बरंच काय काय. चला मग थोडक्यात फॉयबलचा अर्थ हा असा आहे की काही शुल्लक चुका असतात, स्वभावामधलं काही थोडंफार एक वैगुण्य असतं ना, काही कमतरता असते प्रत्येकाच्या स्वभावामध्ये, तर त्याला फॉयबल्स असं म्हणतात. माझ्या पुस्तकामध्ये हा शब्द अँटोनिम सिनोनिममध्ये दिलेला आहे. ओके, वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फायबल
म्हणजे थोडेफार जे असतात शिल्लक चुका ह्याही आपण एकमेकांच्या सहन केल्या पाहिजेत, कारण इडियोसिंक्रसी ह्याच्यासाठी चालणार आहे. फेबल याचा अर्थ बोधकथा, नीतिकथा ज्या असतात त्याला फेबल्स म्हणणार, त्यामुळे हे चालणार नाही. बघा आता ओनली बी सेम मिनिंग साठी अजिबात चालणार नाही, त्यामुळे हा पर्याय तुमचा निघून गेलेला आहे, बरोबर आहे. आणि हा चालणार नाही कारण ह्याच्यामध्ये बी आहे. आता हाही चालणार नाही कारण ह्याच्यामध्ये पण बी आहे. मग उरला काय? ए आणि सी. मग इन्फॉर्मेटिव्ह याचा पण अर्थ तोच आहे. काय जे काही थोडंफार वैगुण्य माणसामध्ये असतं, काही कमतरता असते त्याच्या स्वभावामध्ये, उणीवा ज्या असतात त्याला इन्फॉर्मेटिव्ह असं म्हणतात. त्यामुळे फक्त ए आणि सी असलेला पर्याय तीन हे याचं उत्तर आहे. मित्रांनो थोडासा अभ्यास करणे खूप सोपं जातं. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्सेस मिनिंग ऑल, म्हणजे असं कुठलं प्रिफिक्स आहे की ज्याचं मिनिंग ऑल मध्ये आहे. करेक्टली बेनिफिट्स द वर्ड वोरस. वोरस म्हणजे खाणे, खाणार याच्यासाठी आहे. मोनो म्हणजे एक असतं, त्यामुळे तो अजिबात चालणार नाही. सुप्रा म्हणजे सुपर असतं, सर्वश्रेष्ठ असतं, त्यामुळे श्रेष्ठपणा दर्शवण्यासाठी हे वापरलं जात असतं, त्यामुळे हे पण चालणार नाही. प्रो म्हणजे पुढचं, जसं म्हणतो आपण प्रोराटा किंवा ही इज प्रो डेमोक्रेसी, म्हणजे त्याला मदत करणारा, त्यामुळे हे पण चालणार नाही. आता तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे, ओमनी ओमनी वरस म्हणजे सर्व भक्षण करणारा. कारण फक्त ओनली डी असलेला पर्याय तीन याच उत्तर आहे. पुढचं बघा, द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्लू फ्रॉक इज माय कझिन. ओके, याच्यामध्ये काय विचारले बघा, नाउन फ्रेज. फार ऍक्च्युली कमी वेळा असे प्रश्न येत असतात, त्याच्यामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. आणि इकडे आता दिलंय बघा, द टॉल गर्ल. ऍक्च्युली द टॉल गर्ल ही ऍब्जेक्टिव्ह फ्रेज आहे, नाउन फ्रेज नाही, लक्षात घ्या. कारण का, टॉल हे ऍब्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्या पुढे हे नाऊन आहे, त्यामुळे हे चालणार नाही. हे पण ऍब्जेक्टिव्ह फ्रेज आहे, कारण का ब्ल्यू आणि फ्रॉक आहे म्हणजे हे ऍब्जेक्टिव्ह आहे आणि हे नाऊन आहे, त्यामुळे ही पण ऍब्जेक्टिव्ह फ्रेज आहे, त्यामुळे ही पण चालणार नाही. नुसतं गर्ल हे नाऊन आहे, त्यामुळे फ्रेजचा आणि वर्डचा काही संबंधच नसतो, त्यामुळे हे तिन्ही अर्थातच चुकीचे आहेत. मग द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक असं पूर्ण जे आहे ते आहे नाऊन फ्रेज. ऍक्च्युली याच्यामध्ये ना फक्त वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक एवढं जरी असलं असतं तरी ही सुद्धा नाउन फ्रेज आहे, वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक. याचं कारण फक्त एवढंच सांगतो, कोणतीही नाउन फ्रेज ज्यावेळेला तुम्हाला ओळखायची असते त्यावेळी तुम्हाला फक्त एवढंच माहीत असलं पाहिजे की व्हर्ब आणि त्या व्हर्बची क्रिया ज्याच्यावरती होते तो ऑब्जेक्ट जर तुम्हाला दिसत असेल, आणि ऑब्जेक्ट हा नेहमी नाउन असतो, एवढं तर आता तुम्हाला समजतं मुख्य परीक्षा देत आहे म्हणजे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्हाला व्हर्ब आणि नाऊन एवढं फक्त ज्यावेळेला वाक्यात दिसतं त्यावेळी ती नाऊन फ्रेज असते, एवढं लक्षात ठेवा. जसं बघा, मी म्हटलं वेअरिंग शूज इज नॉट अलाउड हियर. बघा काय दिलं, व्हर्ब आणि त्याच्या पुढे अजून दाखवतो बघा, टू प्ले चेस इज माय फेवरेट टाइम पास. ओके, बघा वर्ब आणि त्याच्या पुढे ज्याच्यावरती क्रिया होते ते ऑब्जेक्ट, तर नाउन फ्रेज अशी असते. ओके, पुढचे 87 ते 91 आहेत, हे सगळे कॉम्प्रिहेन्शन पॅसेजवरचे प्रश्न आहेत. पुढचं 92, शी हॅड अन एज इन हर व्हॉइस आणि दे हॅव अन एज ओव्हर देअर रायव्हल्स. सुरीची जी धार असते ना त्याला आपण एज म्हणतात. नंतर डोंगराचा कडा वगैरे जे असतात ना, गवताचं पातळ वगैरे जे असतं ना, त्याला आपण एज असं म्हणतात. आणि एज म्हणजे एखाद्यापेक्षा जास्त तुमच्याकडे काहीतरी गुण असणं, म्हणजे त्याचे तुम्हाला फायदे असणं, त्या अर्थाने सुद्धा वापरलं जातं. आता इकडे बघा, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. मग रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये काय आहे, आता बघा, शी हॅड अन एज इन हर व्हॉइस म्हणजे तिच्या आवाजात एज आहे. एज आहे म्हणजे काय आहे, कडा आहे का, पात आहे का, फायदे आहेत का, तर अजिबात नाही. शार्पनेस म्हणजे तिच्या आवाजाला धार आहे, म्हणजे लता मंगेशकरचा आवाज बघा आणि बाकीचे कुठले गायिका बघा, किंवा आपण किंवा आपली बहीण किंवा आई गाते ते बघा आणि लता मंगेशकर बघा, तो जो शार्पनेस आहे ना तो इथे दिसतो. त्यामुळे या एजचा एक अर्थ शार्पनेस आहे. आता पुढचं बघा, इथे मार्जिन चालणार नाही. मार्जिन म्हणजे माहिती आहे समास, आता जसं इथे मी मोकळी जागा ठेवली त्याला मार्जिन असं म्हणतात. ओके, ऍडव्हान्टेज फायदा, पण तो इथे चालणार नाही. ए मध्ये बाउन्स
म्हणजे मर्यादा तेही ते चालणार नाहीये, त्यामुळे हेही चुकलेलं आहे. आता बघा, दे हॅव अन एज ओव्हर देअर रायव्हल्स. रायव्हल्स म्हणजे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी, कट्टर प्रतिस्पर्धी असतात, त्याला रायव्हल असं म्हणतात. मग त्यांच्याकडे फायदा आहे, म्हणजे त्यांचं जास्त अजून हे आहे, म्हणजे हा जो अर्थ आहे ऍडव्हान्टेज तो इथे दिसतोय. त्यामुळे ए साठी शार्पनेस बरोबर आहे, बी साठी ऍडव्हान्टेज बरोबर आहे. पर्याय चार याच उत्तर आहे. नेक्स्ट बघा, ऍज सून ऍज आय सॉ द ऍडव्हर्टाइजमेंट आय इमेल्ड माय सीव्ही. करिक्युलम व्हिटेई जे असतं, म्हणजे आपला बायोडाटा, त्याला सीव्ही असं म्हणतात, स्पॅनिश शब्द आहे. ओके, मेक इट नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. आता नेगेटिव्ह करायचं म्हणजे ऍज सून ऍज हे सगळं वाक्य पॉझिटिव्ह आहे. नेगेटिव्ह वाक्य करायचं म्हणजे काय करायचं असतं, तर त्या वाक्यांमध्ये तुम्हाला नो, नॉट, नेव्हर यासारखे जर शब्द दिसले तर ते वाक्य नेगेटिव्ह असतं. पण तेच बेअरली, हार्डली, रेअरली, स्केअर्सली, विदाउट वगैरे असे जे काही शब्द असतात ना, ते असले तर मात्र ते वाक्य कधी निगेटिव्ह नसतं, जरी अर्थ निगेटिव्ह असला तरी. ओके, बघा मग ऍज सून ऍज इकडे नेगेटिव्ह करायचंय, आय डिड नॉट सी द ऍडव्हर्टाइजमेंट अँड इमेल्ड माय सीव्ही. या अर्थाचा आणि या अर्थाचा काही संबंध देत नाही, म्हणजे वाक्य निगेटिव्ह दिसतंय म्हणून बरोबर आहे का, तर नाही. बघा, मी जशी जाहिरात बघितली मी माझा सीव्ही ईमेल केला. इथे काय आहे, मी ऍडव्हर्टाइज बघितलीच नाही, त्यामुळे वाक्य चालणारच नाही. पुढचं बघा, आय सॉ द ऍडव्हर्टाइजमेंट अँड डिड नॉट ईमेल माय सीव्ही. इथे पण नेगेटिव्ह केलंय, परंतु वाक्याचा अर्थ चुकला आहे. कारण का इकडे ऍडव्हर्टाइज बघितली आणि ईमेल मात्र केला नाही सीव्ही, असा अर्थ निघतोय. पुढचं बघा, आय नेव्हर सॉ, म्हणजे हे पण चाललं नाही, मी कधीच ऍडव्हर्टाइज बघितली नाही आणि ईमेल सीव्ही ईमेल केला, अर्थात वाक्य चुकीचं आहे. फक्त डी असलेलं वाक्य. मग फक्त डी कुठे आहे बघा, किती सोपे प्रश्न विचारलेले आहेत बघा. वी ईट दॅट वी मे लिव्ह, कळलं. हा प्रश्न परत दुसऱ्यांदा येऊन गेलेला आहे, याच्या अगोदर सुद्धा की याच्यामध्ये पर्पज म्हणजे हेतू दिसतो यासाठी येऊन गेलाय. एकदा हाच प्रश्न कुठला ऍडव्हर्ब क्लॉज ओळखा यासाठी येऊन केलाय, पर्पज दर्शवतो म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असणार आहे. आता इथे बघा काय दिसलंय, तेच दिलंय, वी ईट दॅट वी मे लिव्ह, म्हणजे आपण खातो ज्या योगे जेणेकरून आपण जगू, म्हणजे याच्यामध्ये आपला पर्पज दिसतोय खाण्याचा. फक्त इथे हा मूड कुठला आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे. कारण का सब्जेक्टिव्ह मूड, सब्जेक्टिव्ह मूड मध्येच मे वापरलं जात असतं, आणि हा अर्थातच प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आहे. कारण का मे हे प्रेझेंट रूप आहे. मग इथे याच्यामध्ये डिझायर आहे का, म्हणजे तीव्र इच्छा आहे का, तर अजिबात नाहीये. डाऊटफुल कंडिशन आहे का, डाऊटफुल का, याच्यामध्ये उलट हेतूच आहे देखाण्याच्या मागचा. मग इथे फक्त दिसतंय पर्पज ही विषय का, तर इच्छा अजिबात नाहीये. त्यामुळे ओनली बी असलेलं बघा कुठे आहे, फक्त इथे. इथे बी दोन नंबरला आहे, म्हणून इथे दोन नंबर देऊन आपण बरोबर करायला जाऊ प्रश्न, त्या आपल्या उत्तर पत्रिकात काळा आपण करू तर ते चालणार नाही. त्यामुळे तेवढं फक्त तुम्ही लक्ष द्या. आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द गिवन एक्झाम्पल. इन केस चा क्लॉज, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामध्ये कंडिशनल सेंटेन्स मध्ये हा क्लॉज दिलेला आहे, त्याच्यामध्ये हेच वाक्य आहे. असो बघूया आपण काय. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स. इन केस आणि इफ यांच्यामध्ये काय फरक पडतोय ना, ते फक्त लक्षात घ्या. समजा इथे असं दिलं असतं इफ, जर इफ घेतलं असतं ना तर इकडे मला करायला लागलं असतं काय माहिती का, इफ इट रेन्स आय शॅल कॅरी अन अम्ब्रेला. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक समजते का, इफ क्लॉज म्हणजे कंडिशन आहे, पण ही जर जर पाऊस पडला ना तरच मी नाही. इथे काय बघा, पाऊस पडला तरच नाही, इथे मात्र असं नाहीये. ते कॅन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स, म्हणजे पाऊस पडो किंवा न पडो तुझ्याकडे छत्री असावी हे बरं. पडलास तर असावी छत्री, नाही पडला चांगलंच आहे, पण पडला तर असं जे असतं त्याला इन केस असं म्हणतात. ओके, त्यामुळे अर्थातच हे क्लॉज ऑफ मॅनर नाहीये, कंपॅरिझन त्याहून नाहीये, फक्त कंडिशन आहे, रिझन असण्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे ओनली सी असलेलं उत्तर बरोबर आहे. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्चुएशन मार्क्स. करेक्ट पंक्चुएशन चाललंय. माय ब्रदर गिव मी अ वॉच, इथे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याची काही गरजच नाही, कारण का इथे काही संबोधन नाहीये, त्यामध्ये वाक्य चुकीचं आहे. माय ब्रदर गिव मी अ वॉच, आता इथे सेमी कॉलन दिलाय, टू माय सिस्टर अ पेन, हे वाक्य बरोबर आहे. पुढचं, इथे सेमी कॉलन घेण्याचा काही संबंध नाहीये. माय ब्रदर गेव मी, इथे पण ही काय
ज्याला म्हणतात ना की अपोजिशन मध्ये म्हणजे नाउन इन अपोजिशन तसं काही नाहीये, त्यामुळे हेही वाक्य चुक आहे. थोडक्यात हे फक्त बरोबर आहे. ज्यावेळेला एखादं कॉम्प्लेक्स ज्यावेळेला एखादं कंपाऊंड सेंटेन्स जॉईन करायचं असतं ना, त्यावेळेला जर दोन्हीकडे क्रियापद ज्यावेळेला एकच असतं, फक्त तुमचा हा कुठला तरी एखादा ऑब्जेक्ट हा किंवा हा ज्यावेळी बदलला असतो ना, त्यावेळेला हे असं वापरलं जातं. म्हणून फक्त बी असलेला पर्याय म्हणजे याच उत्तर आहे. नेक्स्ट बघा, फ्रेज विचारलेली आहे, वर्बल फ्रेज आहे. वर्बल फ्रेज मध्ये आपल्याला ज्यावेळेला एकाच क्रियापदाच्या नंतर ज्यावेळी वेगवेगळे प्रेपोजिशन वापरले जात असतात, त्यावेळेला आपला बऱ्याच वेळेला गोंधळ होत असतो की नेमकं काय करायचं. ओके, चला बघूया आपण इकडे. कोड ऑफ प्रॅक्टिस म्हणजे वागण्याचे नियम, कळलं का, ते आहे त्याच्यामध्ये. तर वी अ कोड ऑफ प्रॅक्टिस म्हणजे नीती किंवा नियम जे असतात ना, त्यासाठी कोड ऑफ प्रॅक्टिस हा शब्द वापरला जातो. जसं आपला लॉ आहे ना, हा सुद्धा एक प्रकारचा कोड ऑफ प्रॅक्टिस आहे. चालू, पुढचं बघूया. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. या सगळ्यांचे अर्थ माहीत असले पाहिजे. सेट ऑफ याचा अर्थ आहे प्रवासाला निघणे. जैसं आय किक्ड माय स्कूटर अँड सेट ऑफ फॉर मुंबई. सेट ऑफ. सेट असाइड म्हणजे बाजूला ठेवणं. असाइडचा अर्थ माहिती आहे, साइड असाइड, बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ होईल असेल, आय सेट असाइड माय वर्क अँड जॉईन माय सन टू प्ले हॉकी. सेट असाइडचा अर्थ म्हणजे हा इथे चालणार आहे का बघा, प्रवासाला निघणे. सेट ऑफ बाजूला ठेवणे. सेट फोर्थ याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम आहे. सेट फोर्थ याचा पण अर्थ प्रवासाला निघणे असा आहे, कारण का फोर्थ म्हणजे पुढे निघणे असा आहे. सेट डाऊन याचा अर्थ मात्र आहे लिहिणे किंवा पेन डाऊन, आणि हा जो अर्थ आहे ना तो फक्त इथे बरोबर होतो. म्हणजे आम्ही कोड ऑफ प्रॅक्टिस बाजूला ठेवली का, आम्ही आमचे सगळं जे काही आचार विचाराचे जे काही वर्तणुकीचे जे काही बिहेव्हिअरल पॅटर्न आहे आम्ही बाजूला ठेवलेत का, तर नाही, असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. त्यामुळे सेट डाऊन म्हणजे आम्ही लिहिलेले कोड ऑफ प्रॅक्टिस. सेटचे तीन रूपतीच होतात, सेट सेट सेट. ब्राऊन स्टडी बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्या प्रश्नपत्रिकेतून हा प्रश्न जसा तसा घेतलेला आहे, कळलं. ओके, बघा, इन अ ब्राऊन स्टडी आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन मिनिंग. ऑड असलेलं काय आहे याच्यामध्ये, ते आपल्याला फक्त बघायचं आहे. बघा, सगळ्यात पहिलं आहे लॉस्ट इन थॉट. ब्राऊन स्टडी असतो, हा ब्राऊन स्टडी म्हणजे काय असतो, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही अभ्यास नेहमी करत असता, अभ्यास करत असताना पुस्तक वाचता वाचता तुमचं चालू असतं, त्यावेळेला माझा फक्त एकच मार्क गेलाय, यापुढे मी चांगला परीचा अभ्यास करीन, राज्यातच पहिला आला पाहिजे, मग ना मला डायरेक्ट बस डीसी नाही तर डिवाइस पीठ ठेवलेलीच आहे. डे ड्रीम मनोराज्य कल्पनाशक्ती, कळलं का, दिवा स्वप्न, हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. बघा, लॉस्ट इन थॉट याला बरोबर चालतो. दुसरा इन अ डे ड्रीम हा पण चालतोय. इन डेलिब्रेशन, डेलिब्रेशन म्हणजे विचार विमर्श करणे. तुम्हाला माहिती आहे की परदेशातून काही डेलिब्रेशन्स येत असतात, म्हणजे विचार विमर्श करत असतात व्यापारासंबंधी किंवा अजून काही संबंधी. डेलिब्रेटचा एक अर्थ विचार करणे पण आहे, आणि डेलिब्रेटली हे जर ऍडव्हर्ब म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ मुद्दा म्हणून जाणून बुजून असा पण अर्थ आहे. असो, डेलिब्रेशनचा अर्थ विचार विमर्श करणे किंवा विचार विमर्श इथे असा अर्थ आहे. त्यामुळे हा इथे चालणार नाही, कारण काही काही विचार विमर्श नाही आहे, उलट कल्पनाशक्ती. आणि तेच रिव्हिअरी याच्यामध्ये पण तेच दिसतं, काय, कल्पनाशक्तीचा विलास त्याच्यामध्ये गुंग होऊन जाणे. त्यामुळे ऑड मिनिंग मध्ये फक्त हे आहे, बाकी हे सगळे आहेत ना ते त्याला समानार्थी आहेत. त्यामुळे आपला पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे. लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. असॅसिनेटेड म्हणजे वध करणे, म्हणजे लिंकन जो अमेरिकेचा प्रेसिडेंट होता त्याचा वध केला गेला, खून केला गेला. फक्त मोठ्या माणसांचा ज्या वेळेला मारतात त्यावेळी त्याला वध म्हणतात, म्हणून गांधी वध म्हणतात, गांधींचा खून नाही म्हणत. ओके, बरं, पुढचं. द सब्जेक्ट ऍट्रिब्यूट इन द सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स समजलं, सब्जेक्ट ऍट्रिब्यूट म्हणजे काय, तर सब्जेक्ट बद्दल अजून माहिती नाही. ऍट्रिब्यूट म्हणजे त्याच्याबद्दलचं अजून काहीतरी सांगणं, गुण, त्याला ऍट्रिब्यूट असं म्हणतात. मग बघा, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका यांनी लिंकन बद्दलचीच माहिती दिली ना, त्यामुळे हे बरोबर आहे. असॅसिनेटेड म्हणजे वध करणे, तर सब्जेक्ट
लिंकन आहे त्या लिंकनचा आणि ऍट्रिब्यूटचा काही संबंध नाहीये. वॉज असॅसिनेटेड हे पण चालणार नाही कारण ते क्रियापद आहे आणि लिंकन बद्दलच सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल लिंकनच सांगतो असं होणार नाही. त्यामुळे फक्त ए असलेला पर्याय तो कुठे आहे बघा, चार नंबर आहे. त्यामुळे आपलं हे उत्तर आहे. शेवटचा प्रश्न इथे पण बघा आणि ही सगळी वाक्य तुम्हाला माझ्या प्रिपोजिशन या प्रकरणामध्ये सगळीच्या सगळी वाक्य दिसतील. बघा ही रिझेम्बल्स हिज ब्रदर म्हणजे तो त्याच्या भावासारखा दिसतो. मोस्टली काय करतात माहितीये का, सगळेजण रिझेम्बल च्या नंतर टू वापरतात. तर इंग्लिश मध्ये अशी काही क्रियापद आहेत की ज्याच्या नंतर टू वापरलं जात नाही, त्याच्यामधलं हे क्रियापद आहे पुढचं. त्यामुळे हे बरोबर वाक्य आहे. इकडे काय आपल्याला करेक्ट सेंटेन्स आहे, मग ए बरोबर आहे. तर याच्यामध्ये बघा फक्त आता हे आणि हा पर्याय हा चालणार नाही कारण का ए बरोबर आहे आणि इथे आपल्याला दोनच ठिकाणी आहे. आता पुढचं बघूया बी. बी हे बरोबर आहे का चुके, आय एम टायर्ड विथ दिस वर्क, अजिबात चालणार नाही कारण का टायर्डच्या नंतर नेहमी ऑफ हे प्रेपोजिशन वापरलं जातं. पण आय एम टायर्ड ऑफ दिस वर्क असं असलं असतं तर ते वाक्य बरोबर आहे. नंतर ऑर्डरच्या नंतर सुद्धा कोणतंही प्रेपोजिशन वापरत नाही कारण का एखाद्या गोष्टीची वस्तूची डायरेक्ट ऑर्डर दिली जाते. त्यामुळे ही ऑर्डर न्यू कार हे बरोबर आहे. त्यामुळे ए आणि सी बरोबर आहे. मग अर्थात इथे बी चूक आहे त्यामुळे हे बात चालणार नाही. आपल्याला करेक्ट मध्ये आपलं उत्तर हे ए सी आणि डी आणि ही विल कॉम्बॅट युअर व्ह्यूज. कॉम्बॅटचा एक अर्थ लढाई करणे युद्ध करणे असा आहे, प्रतिस्पर्धेशी द्वंद्व करणे असा आहे. पण इथे कॉम्बॅट युअर व्ह्यूज म्हणजे तुझ्या मताशी मताला तो कॉम्बॅट करणं म्हणजे तुझी ती मतं खोडून काढेल असा त्याचा अर्थ आहे. त्याचा तुझ्या मताचं तुझं जे काही मत आहेत ना ते सगळे बाजूला सरेल, निराकरण करेल त्याचा असा अर्थ होतो. अर्थातच हेही वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ए सी आणि डी हे बरोबर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे 2022 याच्यामधली ही सगळी उत्तरं जी काय आता आहेत ती आपण बघितली. आयोगाची जी पहिली की आलेली आहे तीच मोस्टली राहील, बदली होणार नाही. मग अशी तुम्हाला मी सांगितलं कदाचित तिकडे एखादं बदली होईल. त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा तो कुठला बरं शब्द होता, जिनिओलॉजी. जिनिओलॉजी मध्ये ओ एल ओ जी वाय होतं, त्याच्याऐवजी अ पाहिजे होतं. अर्थात कोण ऑब्जेक्शन घेईल का नाही शंका वाटते, पण जर घेतलं तर कदाचित ते एकमेव कॅन्सल होईल, बाकी मोस्टली होणार नाही. सगळी उत्तर बरोबर आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे 2022 ची प्रश्नपत्रिका आपण बघितली.